राम जय जय राम, श्री राम जय 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 राम जय जय राम, सीताकांत स्मरण जय जय राम, सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय, योगिराज श्री कल्याण स्वामी महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदाश्चैव सद्गुरुस्सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुलेश्वरु सर्वहि माधा रघुवीरु सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाचे मात न चले चेथे। यो जातो मरुदंशजोक्षिततरे संबोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् च पुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यः कीर्त्यापठनेन सर्वविदुषां सन्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरः क्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। ग्लावाटते अन्तरित्वावसावे तुषादासबोधासित्वाबोधभावे अपत्यापरीपाभवी प्रेमरसा महाराजया श्रीगुरुरामदासा। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं गुरु दैवतम्। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकूटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या देवी स्तुयते नित्यं विभुधैर्वेदपारगैः, सामेव सद्विभाग्रे मातृकाख्या सरस्वती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। आदिनाथसमारम्भां श्रीज्ञानेश्वरमध्यगामस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणञ्च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं जगद्गुरुं। वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तं नृसिंहमहं भजे। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। आपदामपहृतारन्दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं कुलारमोक्षदाताय सत्त्वनिवासिनि वैराग्यराग्रसिगौराक्षगुरवे नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचं वां प्रसुप्तां सञ्जीवयत्तगिरशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणस्य गुणत्वगादीन्
प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेन विधानेन तथैषेषुभाः कथाहामुपं करोति वाचारं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्पादमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं च नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् जय जय रघुवीर समर्थो असोदया समोक्ष भावा तेणे सद्गुरु करावा सद्गुरु वीण मोक्ष पावा वा हे कल्पांति न घड़े। आनंद कंद सच्चिदानंद अनंत कोटि ब्रह्मांड नायक अखिल गुण निधान अकारण करुणा वरुणालय अनंत गुण गणार्णव षड्गुण ऐश्वर्य संपन्न भक्त काम कामधेनु रुक्मणी प्राण संजीवन महायोग पीठस्थ परब्रह्म परमात्मा भगवान श्री पांडुरंगराय अस्मत्कुलस्वामी भगवान श्री लक्ष्मी नृसिंहदेव मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभु श्री रामचंद्र भगवती श्री सीता माता भ्राता श्री लक्ष्मण जी महाराज महारुद्र श्री हनुमंतराय तथा परमश्रद्धेय राष्ट्रगुरु प्रातस्मरणीय सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज योगिराज श्री कल्याण स्वामी महाराज सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज आदि करुण अखिल साधुसंतांच्या परंपरेला आणि गुरु परंपरेला मानसिकरित्या साष्टांग सप्रेम प्रणिपात समर्पित करून समुपस्थित समर्थ भक्तांच्या प्रति सद्भावना प्रकट करीत या श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड यांच्या वतीने आयोजित असलेल्या ग्रंथराज श्रीमद दासबोध पारायण तथा भगवन नाम संकीर्तन महोत्सवाच्या अंतर्गत ज्ञानसत्रातील आजच्या या द्वितीय प्रवचन सत्राचा आरंभ करीत आहोत। प्रवचनाकरता म्हणून घेतलेली ओवी ग्रंथराज श्रीमद दासबोधातील पाचव्या दशकातील मंत्रांचा दशक यातल्या पहिल्या समासातल्या 44 क्रमांकाची अशी ही ओवी आहे। या ओवीमधून सद्गुरु श्री समर्थ महाराज आपल्याला अन्वय आणि व्यतिरेक पद्धतीने मोक्षाच्या प्राप्तीकरता काय आम्ही केलं पाहिजे हे सांगत आहेत, सद्गुरूंची महती सांगत आहेत। याच्यामध्ये असो जया समोक्ष व्हावा असा ओवीचा आरंभ आहे। यातल्या असोपदाच्या विषयात आपण कालच्या प्रवचनामध्ये ऐकलं या असोपदाचा भाव काय आहे। जयास मोक्ष व्हावा याच्यामध्ये जयास मोक्ष व्हावा तो कोण, तर तो मुमुक्षू होय असाही विचार कालच्या प्रवचनात आपण ऐकला होता। आणि आपण सद्गुरूंची आवश्यकता समजून घेत असताना नरदेह हा मुक्तीकरताच आहे। मुक्तिद्वारम अपावृतम श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंधात नरदेह म्हणजे मुक्तीचं द्वार आहे असं म्हटलं आहे, मुक्तीचा उघडलेला दरवाजा आहे। तर नरदेहातून आम्हाला मुक्त होता येतं आणि नरदेहातून आम्हाला अधोगतीलाही जाता येतं, ऊर्ध्वगतीलाही जाता येतं, अधोगतीलाही जाता येतं। गती दोन प्रकारच्या आहेत, एक ऊर्ध्वगती असते एक अधोगती असते, दोनच प्रकारची गती आहे। तेव्हा भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी तीन प्रकार दाखवलेले आहेत, पण ते थोडे वेगळ्या संबंधाने आहेत। ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसः अधोग जघन्यगुणवृत्तीस्था अधोगच्छन्ति तामसः। जंक्शन असतं की नाही रेल्वेचं, तिथून रेल्वे इकडे पण जाते तिकडे पण जाते त्याही दिशेला याही दिशेला, तसं नरदेह म्हणजे जणू काही एखादं जंक्शनच आहे असं समजा। इथून आम्हाला ऊर्ध्वगतीलाही जाता येतं आणि माणूस अधोगतीलाही जाऊ शकतो, अधोगतीलाही जातो। खंती ते न करा होणे गाढव कुत्रा, जगद्गुरु तुकोबार आहे म्हणतात बाबा नरदेहात येऊन जर मनुष्य भगवत प्राप्ती करून घेणार नाही तर त्याला सुकर कुकरादी योनीमध्ये जावं लागेल। माम अप्राप्यैव कौंतेय ततो यांती अधमांगतीम श्रीमद भगवद्गीता। भगवान म्हणतात अधमगतीला जाईल, म्हणून आपला उद्धार करून घ्यायचा असेल उद्धरेद आत्मदात्मान, तर स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर त्यानं काय करावं, म्हणजेच मोक्ष मिळवून घ्यायचा असेल तर काय करावं। ज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही। बर, मग ज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही तर ते ज्ञान कुठे मिळेल, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान,
हाथी जैसे ज्ञानोबा आहे त्याचा क्रम देतात गुरु तेथ ज्ञान गुरूंकडे जावं लागेल ज्ञानप्राप्तीचा दुसरा मार्ग नाही म्हणून मग गुरूंची आवश्यकता निर्माण झाली मग त्या गुरूंची आवश्यकता गुरूंकडे जायचं आहे तर कसं जायचं सद्गुरुशी समर्थ महाराज सांगतात असो जया समोक्ष व्हावा तेणे सद्गुरू करावा जीवाचं मूळ अजून एक विषय लक्षात घेतला पाहिजे ही जी काही फजिती सुरू आहे तो बद्धतेला जो प्राप्त झाला हे कशाने अज्ञानाला वश होऊन झाला अनादि अज्ञानाला वश होऊन जीव बद्ध झाला मुक्त होता परी बळे झाला बद्ध जीवाचं मूळ तात्विक स्वरूप काय आहे आम्ही कोण आहोत ऐक शिष्या इथीचे वर्म स्वये तूचे आहेसी ब्रह्म हे पा इथेच लावलेली पाटी आहे समर्थांचा ज्ञानयोग त्यात आहे ऐक शिष्या इथीचे वर्म स्वये तूच आहेसी ब्रह्म हे समर्थ वचनातलं महावाक्य आहे बरं का समर्थांच्या वाङ्मयातलं हे महावाक्य आहे जसं तत्त्वम असी हे महावाक्य आहे की नाही उपनिषदातलं तसं समर्थांच्या वाङ्मयातलं महावाक्य हे आहे की काय स्वये तूचे आहेसी ब्रह्म पण तो अज्ञानाने जीव झाला अज्ञानाला वश झाला जीव झाला नुसता जीव ना झाला असं नाही सदा विषयो चिंतिता जीव झाला अहम भाव अज्ञान जन्मासी आला सद्गुरु श्री समर्थ महाराज मनोबोधात सांगत आहेत नुसता जीव झाला असं नाही स्वैर विषय भोगावे वाटले म्हणून पापी किंवा पामर झाला मग त्यानंतर त्याला त्या पामराचा विषयी झाला विहित विषय भोगायला लागला विषयीचा त्या विषयांच्या ठिकाणी जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम ह्याप्रमाणे त्याने त्या दुःखाचं अनुदर्शन केल्यामुळे मुमुक्षू झाला त्यानंतर त्रिविध तापे पोळला संसार दुःखे दुखावला मग काय झालं संत सज्जनांवर विश्वास निर्माण झाला आणि मग स्वतःचे अवगुण त्यागून संत संगतीत गेला की त्याला साधक म्हणतात अवगुणाचा करुणी त्याग जेणे धरिला संत संग तयासे बोली जे मग साधक ऐसा समर्थ महाराज सांगतात मग त्याच्यासाठी काय आहे साधकासाठी ध्येय काय आहे ध्येय म्हणजे लक्ष काय आहे त्याला मिळवायचं आहे काय आपल्या सोप्या भाषेत बोलायचं तर त्याचा डोळा कशावर असला पाहिजे डोळा असणं कळतं तुम्हाला हां संसारात हे आपल्याला माहिती आहे हो कशा कशावर माणसाचा डोळा असतो तसं ह्याचा डोळा फक्त मोक्षावर असतो त्याला मुमुक्षू म्हणतात बरं का उगे प्रपंचावरही डोळा थोडा आहे इकडं थोडी नजर आहे तिकडं थोडी त्याला मुमुक्षू म्हणत नाही श्रीमंत महाभारतामध्ये अर्जुनाची कथा आहे की नाही द्रोणाचार्यांनी एक पक्षी बनवलेला आणि लक्ष भेद करण्याकरता सांगितलेला प्रसिद्ध कथा आहे मी सांगून वेळ घेत नाही पण अर्जुनाला जसा एकमात्र त्या पक्ष्याचा एक डोळाच दिसत होता तसा ज्याला एकमात्र ध्यानी मनी स्वप्ने मोक्षच मिळवायचा ज्याच्या लक्ष ठरलेला आहे त्याला मुमुक्ष म्हणतात असो जयास मोक्ष व्हावा जयास मोक्ष व्हावा म्हणजे तो ह्या पातळीवरचा आहे नाही तर आपल्याला वाटतं मोक्ष कुणाला नको आहे सांगा मी दोन्ही अर्थाने बोलतो मुक्ती कुणाला नको आहे सांगा मला आपल्याला सगळ्याला मुक्त म्हणजे स्वतंत्र असावं वाटतं की नाही सांगा सासू असावी वाटते का घरात बाईला आपलंच राज्य चालावं एका जनार्दनी सगळेच मरू दे ऐकिने नाथ महाराज म्हणतात सगळे मरावे सासू मरावी सासरा मरावा एकटीच राहू दे मला मी एकटं राहावं स्वतंत्र राहावं असं कुणाला नको वाटतं मुक्ती म्हणजे काय स्वातंत्र्यच आहे मग स्वतंत्रता कुणाला नको आहे सगळ्याला पाहिजे आहे पण मी दुसऱ्या अर्थाने विचारतो मुक्त व्हायचं म्हणजे काय सगळं सोडून जावं लागतं बरं का हे सगळं सोडावं लागतं कोणाची तयारी आहे सांगा आपल्याला तयारी आहे का ही आपली जगद्गुरू तुकोबारायांना वैकुंठ गमनाच्या वेळेला जेव्हा विमान आलं महाराजांनी असं विचारलं म्हणे कुणाला कुणाला यायचं आहे वैकुंठात घेऊन जातो आणि त्यांची ताकद होती न्यायची ताकद होती बरं का पण एक जण पठ्ठ्या म्हणाला नाही आम्हाला यायचं आहे म्हणून आईसाहेबांच्या बाबतीतही विनोद सांगतात म्हणजे मला माझा त्याचा ऐतिहासिक अभ्यास नाही की खरंच असं झालं का नाही झालं पण महाराजांच्या धर्मपत्नीने सुद्धा उत्तर दिलं म्हणे माझी म्हैस व्यायला झाली आहे
आणि तुमच्या वैकुंठाला येऊन तिचं कोण करेल सगळं दूध दुपतं, मला काही वैकुंठाला यायचं नाही. म्हशीवर प्रेम होतं पण ते जास्त होतं ते याकरता की म्हैस माहेरून आलेली होती, माहेरून दिलेली होती. तेव्हा दुसऱ्या अर्थाने मोक्ष कुणाला हवा आहे? असो जयास मोक्ष व्हावा, म्हणजे जयास मोक्ष व्हावा तो कोणत्या स्तरावरचा हा मुद्दा लक्षात घ्या. अरे ज्याला दुसरं काहीच नको आहे, म्हणून मी काल कंटाळा आला पाहिजे म्हटलं होतं, बाकी काही नको. अरे कंटाळा नाही, दुसरं काही दिसत नाही, मोक्षावर त्याचा डोळा आहे. असा जो मोक्षाचा करताच म्हणून त्याला मोक्षच मिळवायचा आहे, मग अशाच्या करता ते मिळवण्याचं नियत साधन काय आहे, त्या साधनाचा विचार. ते साधन कोणतं आहे? ते सद्गुरु श्री समर्थ महाराज ओवीत सांगतायत, असो जयास मोक्ष व्हावा. मोक्ष व्हावा हे साध्य आहे, त्याकरता साधन काय करावं? तेने सद्गुरू करावा हे साधन आहे. नियत भाव आहे, साध्य साधनामध्ये नियत कार्य कारण भाव आहे. ऐका, कार्यकारण भाव नियत आहे इथं, तसा संसारात कार्यकारण भाव नियत असतोच असं नाही. एखाद्या बाबतीत संसारामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत. मला एक सांगा, माणसं मुलाला शाळेत घालतात कशाकरता घालतात? सांगा ना, थोडं उत्तर द्या मला. कशाकरता घालतात? शिकावं म्हणून. पण मुलगा शिकतोच का शाळेत गेल्यावर? म्हणजे जे शिकायला पाहिजे ते शिकतो का दुसरंच काहीतरी शिकतो? शिकेलच ह्याची शाश्वती आहे का मला सांगा. हे नियत आहे का? तुम्ही त्याला शाळेत घातलं, शिक्षण हे साध्य आहे तुमचं, बरोबर आहे, पण ते शिक्षण शिकेलच आहे का नियत काही? बरं, शिकलास शिकायचं कशा करता सांगा? नोकरी लागण्याकरता. पण शिकला म्हणजे नोकरी लागतेच असा नियम आहे काय? सुशिक्षित बेकार किती आहेत? बरं, नोकरी कशा करता मिळवायची? अवघड आहे, एवढं आहे, छोकरी मिळण्याकरता, बरोबर आहे. नोकरी कशा करता? बायको मिळवण्याकरता, बरोबर आहे. पण नोकरी लागली म्हणजे बायको मिळतेच असं आहे का? नाही, नियत नाही. मला हे सांगायचं आहे, बरं, लग्न कशा करता करायचं असतं? मुलं बाळ व्हावीत म्हणून. मग मुलं बाळ होतात का? लग्न केलं म्हणजे मुलं बाळ होतातच आहे का असं निश्चित मला सांगा. हो, आहे का? निश्चित कार्यकारण भाव आहे का? माझा मुद्दा इथं आहे. शेतकऱ्यानं बोर घेतलं कशाकरता घेतलं? पाणी लागावं म्हणून. लागतंच का? नाही. पण तसं मोक्षाकरता गुरु केला म्हणजे मोक्ष होतोच का? होतोच, होतोच. याला म्हणावं नियत कार्यकारण भाव. उलट जर सद्गुरू केला नाही तोपर्यंत मोक्ष होणार नाही. म्हणून पुढं काय सांगितलं? सद्गुरुविण मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे, हे व्यतिरेकाने सांगितलं. सद्गुरू केलात मोक्ष आहे हे अन्वयानं सांगणं आहे. ज्याच्या असण्यानं जे आहे हा झाला अन्वय, ज्याच्या नसण्यानं जे नाही त्याला म्हणतात व्यतिरेक. सद्गुरू केला बरोबर आहे तर मोक्ष आहे हा म्हणावा अन्वय. सद्गुरू केला नाही तर मोक्ष नाहीच याला म्हणावं व्यतिरेक. तर दोन्ही पद्धतीने या ओवीमध्ये विचार आलेला आहे. असोदयास मोक्ष व्हावा तेने सद्गुरू करावा. निश्चित भाषा आहे. सद्गुरू विण मोक्ष पावा हे कल्पांती न घडे निश्चयाने सांगितलंय, अवधारणेची भाषा आहे. जैनांसारखं नाही. दर्शन संग्रहामध्ये, सर्वदर्शन संग्रहामध्ये जैन मत आलेलं आहे. ते जैन मतामध्ये एक स्यादवाद म्हणून आहे. स्यादवाद, कदाचित असं होईल, कदाचित तसं होईल, कदाचित असं असेल, कदाचित तसं असेल. आता हे असं असतं काय कुठं? असं असेल, तसं असेल, हे असा स्यादवादासारखा अनिश्चित हे सांगणं नाही आहे. स्यादवादासारखं आहेच म्हणतात. सद्गुरू केला तर मोक्ष आहेच आणि सद्गुरू नाही केलं तर मोक्ष नाहीच. बरं, असो जयास मोक्ष व्हावा. काय व्हावा? मोक्ष व्हावा. आम्हाला कळालं तो कशा पद्धतीने ह्या भूमिकेवर यावा हेही कळालं. पण जो हवा आहे तो मोक्ष म्हणजे काय? या रामकृष्णाय बसा. मोक्ष व्हावा म्हणजे काय आहे?
मोक्षाच्याबद्दल अनेकांची अनेक मत आहेत बरं का, त्याचा विचार परत भिन्न आहे. दर्शनशास्त्रामध्ये याच्या विषयात एक मत नाही, अनेक मतं आहेत. किती सांगू? सगळी सांगत नाही, 5-6 सांगतो. हां, सर्वदर्शन संग्रहामध्ये त्याच्या क्रमाने सुरुवात करायची असेल तर चार्वाक पहिला. चार्वाकाच्या मतामध्ये मुक्ती म्हणजे काय हो, मोक्ष म्हणजे काय? जगद्गुरू तुकोबा यांनी एका अभंगात सांगितलं बघा, जीव तोची देव, भोजन हे भक्ती आणि मरण जीची मुक्ती पाखंड्याची. मरण हेची मुक्ती पाखंड्याची. शून्यवादी बौद्ध म्हणजे स्वातंत्र्यरूप मोक्ष, माझे कुणी नाही, फक्त मीच माझं आहे असं जाणणं, आणि हे त्यांच्या मतामध्ये काय मोक्षप्राप्ती होण्याचं साधन आहे. थोडक्यात काय, मोक्ष म्हणजे स्वैराचार आणि मरण, एवढ्याच्या पुढं चार्वाक सरकत नाही. शून्यवादी बौद्धांचं मत आत्मनाश, आणि विज्ञानवादी बौद्धांचं मत ज्ञानोदय, हे मोक्षाचं स्वरूप आहे. त्याच्याकरता सर्वम क्षणिकम क्षणिकम, सर्वम दुःखम दुःखम, सर्वम स्वलक्षणम स्वलक्षणम असा विचार बौद्धांनी सांगितलेला आहे. जैन मतामध्ये पिंजरा सोडल्यानंतर जसा पोपट वर 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 जावा, तसा कर्मजन्य देहरूपी पिंजरा सोडला की आत्मा वर 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 जातो, यालाच त्यांनी मोक्ष म्हटलेला आहे. त्याच्यानंतर मग रामानुज मत, माध्व मत या मतांचा हे मी विचार करत नाही, हे वेदांतातल्याच पोटशाखा आहेत. म्हणजे विशिष्टाद्वैत वेदांत आहे, द्वैताद्वैत वेदांत आहे, केवलाद्वैत म्हणजे केवलाद्वैत आचार्यांचं आहे, आणखीन द्वैताद्वैत आहे, याचा विचार मी आत्ता सांगत बसत नाही. त्याच्याबरोबर नाकुलिश पाशुपतादी मतं जी आहेत, शैव मतं, ती 3-4 आहेत. नाकुलिश पाशुपत मत आहे, नकुलिश पाशुपत मत आहे, त्यानंतर शैव मत आहे, काश्मीरी शैव दर्शन, आणखीन ते प्रत्यभिज्ञा दर्शन आहे, रसेश्वर दर्शन आहे, वैशेषिक मत आहे. वैशेषिक मतामध्ये आत्म्याच्या 8 गुणांचा उच्छेद हे मोक्षाचं स्वरूप मांडलेलं आहे. त्यानंतर न्यायमतामध्ये 21 प्रकारच्या दुःखाचा ध्वंस, अत्यंतिक निवृत्ती म्हणजेच मोक्ष आहे असं न्यायमत सांगतं. अजून मीमांसकाच्या मतामध्ये, जैमिनी मतामध्ये स्वर्गादी लोकाची प्राप्ती हाच मोक्ष आहे. अजून वैयाकरणी आहेत परापश्यंती मध्यमा वैखरी, ह्या 4 प्रकारच्या वाणी, त्याच्यातल्या मूलचक्रात असलेल्या ब्रह्मस्वरूप परावाणीमध्ये त्या परावाणीचं दर्शन होणं हाच मोक्ष असं वैयाकरणी म्हणतो. नंतर सांख्याचं मत आहे, प्रकृती उपराम झाली म्हणजे पुरुष हा स्वस्वरूपाने अवस्थित होतो, त्यालाच मोक्ष म्हणा असं सांख्यमत सांगतं. योगदर्शनामध्ये पतंजलींच्या 3 गुणांच्या, सत्वरजतम हे 3 गुण, त्या गुणांना समाधीनं कृतकृत्यता येते म्हणजे त्यांचं कर्तव्य संपतं, समाधी लागते वगैरे वगैरे, हा योगदर्शनाचा विचार आहे. अद्वैत मत जे आहे सर्वोच्च, भगवान जगद्गुरु आदिशंकराचार्यांनी सांगितलं, त्या केवळ अद्वैत मतामध्ये मात्र दुःखाच्या अत्यंतिक निवृत्तीपूर्वक परमानंद प्राप्ती हे मोक्षाचं स्वरूप सांगितलं. जीव ब्रह्मैक्य होणं हाच मोक्ष मांडला. कारणभेदाने त्याच्यात पुन्हा 5 पोटभेद आहेत, त्याचा विचार आत्ता सांगण्याचं काही कारण नाही. आपल्याला एवढंच समजून घ्यायचं आहे की मोक्ष म्हणजे या ओवीत जो मोक्ष अभिप्रेत आहे तो कोणता. त्याचे 2-3 प्रकार आहेत, प्रकार आहेत म्हणजे 2-3 प्रकार, आणि तो समजून घ्यावा लागतो. सद्गुरु श्री समर्थांचा मोक्ष शब्द काय काय अर्थाने आला आहे ते पण आपल्याला सांगतो. जन्म मरण दुःख निवृत्तीला मोक्ष म्हणणं हे वेदांतशास्त्रातही मान्य आहे, आणि सद्गुरु श्री समर्थांनी मोक्ष संज्ञा त्या अर्थाने सांगितलेली आहे. ग्रंथराजातच सांगितली, 8वा दशक 7वा समास, जन्मवृत्त्यापासून सुटला या नाव जाणीजे मोक्ष झाला, तत्वे शोधिता पावला तत्वता वस्तू श्रीराम. इथं सद्गुरु श्री समर्थांनी जन्ममृत्यापासून सुटला या नाव जाणीजे मोक्ष झाला. मोक्ष झाला म्हणजे काय झालं? समर्थ महाराज म्हणतात जन्म मरणाच्या बंधनातून सुटला म्हणजे मोक्ष झाला. बरोबर आहे, म्हणजे जयास वाटे मोक्ष व्हावा, म्हणजे ज्याला जन्ममरण बंधातून सुटावं वाटतं त्याने सद्गुरूंना शरण जावं. संतांशी गेली या शरण मोक्ष लाभे, ग्रंथराजात अन्यत्रही आलेलं आहे, संतांना शरण गेल्याने मोक्षाची प्राप्ती होईल. वेदांतामध्ये बंध नित्य निवृत्त आहे आणि मोक्ष प्राप्तच आहे. थोडं ऐका,
बंध नित्य निवृत्त आहे आणि मोक्ष नित्य प्राप्तच आहे. मग बरं, म्हणजे बरं, मोक्ष प्राप्तही आहे नित्यही आहे, आहे की नाही सांगा. ज्यास प्राक प्रध्वंस आदि अभावाचं प्रतियोगित्व नाही त्याला नित्य म्हणतात. प्राक अभाव, प्रध्वंस अभाव आणि अत्यंत अभाव आहेत की नाही. अभावाचे तीन प्रकार सांगितलेत वेदांतामध्ये. प्राक अभाव आणि प्रध्वंस आदी अभावाचं प्रतियोगित्व ज्याला नाही, म्हणजे ज्याला प्राक अभाव नाही, प्रध्वंस अभाव नाही, अतएव त्याचा अत्यंतिक अभावही नाही, त्याला मोक्ष म्हणतात. म्हणजे तो नित्य आहे. हे तिन्ही ज्याला नाहीत ते नित्य आहे आणि तसा मोक्ष असाच आहे, म्हणून मोक्ष नित्य आहे. मग जर मोक्ष नित्य आहे, बंध नित्य निवृत्तच आहे, तर जे नित्य निवृत्त आहे आणि नित्य प्राप्त आहे ते पुन्हा प्राप्त करून घेतलं असं कसं म्हणता येईल. भोजन केलं तर त्याला काय फल आहे मला सांगा. भोजनाचं फल काय हो? श्रीमद भागवतात तीन फलं सांगितलीत भोजनाची. एकादश स्कंधाचा दुसरा अध्याय, भक्तिः परेशानुभवो ह्या श्लोकाचा विचार. त्यात तुष्टी पुष्टीही क्षुद अपायः तीन फलं भगवंतानी, म्हणजे वेदव्यासदेवानी सांगितली. कोणती कोणती? तुष्टी पुष्टी आणि क्षुद अपायः. ते तुष्टी पुष्टी सोडून द्या आत्ता, पण आपल्याला एक फल विचारात घेता येतं. जेवण केल्याचं फल काय मला सांगा बरं. ढोबळ मानाने बोलतो मी, काय फल आहे? अरे भुकेची निवृत्ती. साधं उत्तर आहे. जेवण केल्याचं फल काय? भुकेची निवृत्ती आहे. क्षुधा निवृत्ती हे फल आहे. पण ते फल नित्य आहे की अनित्य आहे? भोजन केल्याने क्षुधा निवृत्ती नावाचं फळ प्राप्त होतं, मान्य आहे की नाही तुम्हाला सांगा. मी अवघड बोलत नाही, मला बोलायला येतही नाही, मी बोलतही नाही आहे. सोपं आहे, फार सोपं आहे. भोजन केल्यानंतर क्षुधा निवृत्ती होते, फल मिळतं, बरोबर आहे. हे नित्य आहे का अनित्य आहे? फल अनित्य आहे, कारण दुपारी प्रसाद घेतला तरी संध्याकाळी लोक विचारतातच किती वाजता प्रसाद आहे. सगळ्यात जास्त चर्चेचा विषय लोकांचा हाच असतो की प्रसाद किती वाजता आहे, काय आहे प्रसादाला, आणि त्याच्यावरून कार्यक्रम कसा झाला हे लोक ठरवतात. कार्यक्रमाचं परिमाण, म्हणजे कार्यक्रमाची प्रत ठरवण्याचा एक जो निकष असतो ना, तो आजकाल बदलला आहे. म्हणजे कार्यक्रम चांगला झाला कशावरून? फोर कलरची पत्रिका होती, फोर कलर्स असलेली पत्रिका होती, कार्यक्रम चांगला आहे म्हणतात लोक. म्हणजे आधी अनुमान काढताना असं काढतात, पत्रिका कशी आहे, बॅनर्स कसे आहेत, कोण, त्याच्यावरून त्याचं ते हे ठरवतात, मूल्यमापन करतात कार्यक्रमाचं, अनुमान काढतात आधी. आणि नंतर मूल्यमापन करताना मग जेवायला काय काय होतं, किती माणसं आली होती, याच्यावर कार्यक्रम कसा झाला हे ठरवतात. ह्या कसोट्या चुकीच्या आहेत, मला आता तिकडं जायचं नाही, विषयांतर होईल. पण मुद्दा एकच सांगायचा आहे की क्षुधा निवृत्ती हे फल भोकेचं, भोजनाचं आहे, पण ते अनित्य आहे, म्हणून त्याला वेदांतात फल म्हणत नाहीत, फलाभास म्हणतात. वेदांताच्या भाषेत त्याला फलाभास म्हणतात. जे मिळवल्यानंतर परत काही मिळवायचं राहत नाही ते फल असतं. तुम्ही बघा, आपण झाड लावलं तर झाडाचा विकासक्रम चालू होतो. तुम्ही बीज लावलं, त्याला अंकुर फुटला, त्याला काय रोप झालं, त्याचं झुडूप झालं, त्याचं झाड झालं, त्याला फांद्या पानं विस्तार झाला, त्याला फुलं लागली, फळ लागलं, ते हळूहळू परिपक्व झालं, आंबा पिकून पूर्ण झाला. आता ह्याच्या पुढे काय होईल मला सांगा. पुढे काही होणार नाही, शेवट, बरोबर आहे. तर त्यानंतर काही नाही, फलाच्या प्राप्तीनंतर काही नसतं, त्यालाच फल म्हणावं. लाभाची व्याख्या करताना श्रीमद भगवद्गीतेत अशीच केली भगवंतानी, यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकंततः यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. तेव्हा नित्य जे नाही त्याला फल असं वेदांत म्हणत नाही, फलाभास असा शब्द आहे त्याकरता. फलाचा आभास आहे, क्षुधानिवृत्ती हा फलाचा आभास आहे, मोक्ष हा फलाभास नाही. मोक्ष नित्य फल आहे आणि नित्य फलामध्ये प्राप्ताची प्राप्ती असते, म्हणून मोक्ष म्हणजे प्राप्ताची प्राप्ती आहे. मग प्राप्ताची प्राप्ती आहे तर त्याला पिष्टपेषणवत व्यर्थता येत नाही का? हे वेदांतातला बराच विषय आहे. असो जयास मोक्षभावावरच शंका ही सगळी. मी हे का मांडतोय, का सांगतोय,
असो जयास मोक्ष भावा म्हणजे खरंच मोक्ष मिळवायची गोष्ट आहे काय, इथं माझा मुद्दा आहे. पिष्टपेषण ए बा मोक्ष प्राप्त आहे की नाही मला सांगा. प्राप्त आहे. पिष्टपेषण कळ आपल्याला माहिती आहे शब्द, नसेल तर सांगतो. एक बाई गिरणीत पीठ दळायला घेऊन गेली. गिरणी माहिती आहे तुम्हाला काय करतात तिथं जाऊन, गहू दळून आणतात. मी शब्द आत्ता वाक्य काय सांगितलं, एक बाई गिरणीत काय दळायला घेऊन गेली, पीठ दळायला घेऊन गेली. कळलं का? आता पीठ होतं तर कशाला दळायला न्यायला पाहिजे, सिद्धच आहे ना पीठ. गहू दळायला नेले म्हटलं तर ठीक आहे बाबा, तर पीठ दळायला घेऊन जाण्यात काय मतलब काय. पिष्ट पेषण म्हणतात त्याला. पिष्ट म्हणजे पीठ संस्कृतमध्ये, पेषण करणं म्हणजे त्याला कांडणं दळणं या अर्थाने. तर हे पिष्ट पेषणवत व्यर्थ नाही का? प्राप्ताची प्राप्ती जर म्हणा तुम्ही मोक्षाला म्हणता तर असं व्यर्थ नाही. का नाही? एका वाक्यात सांगतो. मोक्ष जरी नित्य प्राप्त असला तरी आपल्याला माहीत नाही, म्हणून अज्ञाताचं ज्ञापन. एखादी वस्तू आहे पण अज्ञात असेल तर तिचा काही उपयोग नसतो, त्याचं आपल्याला ज्ञान व्हावं लागतं. वस्तू आपल्याजवळ आहे पण जोपर्यंत तिचं ज्ञान होत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग नाही. वस्तू कुठं गेलेली नाही. ती मामा की आयनक नावाची गोष्ट प्रसिद्ध होती बघा, मामाजी की आयनक. एक म्हातारा होता आणि चष्मा त्यानं डोक्यावर सरकवला एके दिवशी आणि विसरून गेला डोक्यावर चष्मा ठेवला आहे आणि सगळ्या घरभर शोधत राहिला माझा चष्मा कुठे आहे, चष्मा कुठे आहे. आता चष्मा कुठे, तुझ्या डोक्यावरच होता. मग एक जण आला आणि त्यानं पाहिलं असा खाली काढून दिला, हे पा मामा चष्मा सापडला म्हणतो. आता सापडला म्हणजे काय, हरवला नव्हताच ना, होताच तुझ्या डोक्यावर होता. अज्ञाताचं ज्ञापन एवढाच मुद्दा आहे. किंवा ते नथीचं उदाहरण प्रसिद्ध आहे, नथ माहीत करून दिली, मंगळसूत्रात अडकलेली नथ हरवली म्हणत होती ती सापडली. तेव्हा मुक्तीच्या बाबतीत हा विचार करावा लागतो की मुक्ती ही आम्हाला अप्राप्ताची प्राप्ती जशी असते तशी नाही, प्राप्ताचीच प्राप्ती आहे. ज्ञानानं मुक्तीच्या अप्रतीतीचं अज्ञान दूर होतं, मुक्तीची स्वतःसिद्धता ज्ञात होते, म्हणजे वृत्तीज्ञानानं अविद्येची निवृत्ती होते, हा मोक्ष आहे. वृत्ती जेव्हा आत्म्यापेक्षा उपरक्त होते त्यावेळेला अविद्या निवृत्ती होते आणि त्यामुळे उपलक्षित असलेला जो आत्मा तो नित्यशुद्ध मुक्त स्वरूपानं कळतो आणि त्याला मोक्ष झाला म्हणतात. विचारसागराच्या पहिल्या तरंगात ही गोष्ट आलेली आहे बघा. सद्गुरु श्री समर्थांनी पण सांगितली, आठवा दशक ज्ञानदशक, आठव्या दशकातला आठवा समास, जेथ आटती दोन्ही पक्ष तेथे लक्षणा अलक्ष यानाव जाणीजे मोक्ष नेमस्तात्मा श्रीराम. ग्रंथराजात आलेल्या मोक्ष संज्ञेच्या स्पष्टीकरणाकरताच मी हे बोलायला लागलोय. मिथ्या मिथ्यत्वे पाहिले मिथ्यापणे अनुभवा आले श्रोती पाहिजे ऐकिले या नाव मोक्ष श्रीराम. सद्गुरु श्री समर्थ महाराज सांगतायत, अरे मोक्ष म्हणजे काय, जेथे आटती दोन्ही पक्ष. दोन्ही पक्ष म्हणजे शुक्ल पक्ष आणि चंद्र पक्ष, काय कृष्ण पक्ष. आम्हाला दोनच पक्ष माहिती आहे. कोणते दोन पक्ष? बंध आणि मोक्ष हे दोन पक्ष आहेत. बंध आणि मोक्ष दोन्ही जिथं आटतं, म्हणजे बंध आणि मोक्ष या सापेक्ष संकल्पना आहेत, हे दोन्ही जिथं आटतं तेथे लक्षणा अलक्ष, लक्ष आणि अलक्ष, लक्ष माया अलक्ष ब्रह्म, दोन्ही जिथं नष्ट होतं. नष्ट होतं म्हणजे वेगळ्या अर्थाने बोललो मी. या न तुम्ही म्हणाल ब्रह्म नष्ट कसं होतं, या नाव जाणीजे मोक्ष नेमस्त आत्मा. मिथ्या मिथ्यत्वे पाहिले, मिथ्या म्हणजे दृश्य, ते मिथ्यत्वानं पाहिलं. मिथ्यापणे अनुभवा आले या नाव मोक्ष. तर मोक्ष काय आहे? वृत्तीज्ञानाने अविद्येची निवृत्ती होते आणि आत्म्यापेक्षा वृत्ती उपरक्त होते तेव्हा ते अविद्यानिवृत्ती होते आणि अविद्यानिवृत्ती झाल्यानंतर उपलक्षित आत्मा. अविद्यानिवृत्तीमुळे उपलक्षित आत्मा आम्हाला शुद्ध बुद्ध रूपाने कळतो. अविद्या तसा कळू देत नाही. अविद्या गुणे मानवा उमजेना मनोबोध.
तेव्हा आता प्रश्न असा आहे की त्या अविद्येचं जे काही ते हे होते अविद्या निवृत्ती होते म्हणजे काय होतं काही होत नाही ते बोधा बोधस्वरूप होते म्हणजे जसं ओढे नदीमध्ये जातात तर नदी रूप होतात नदी गंगा गंगा समुद्रात जाते समुद्र रूप होते अवघ्या झाल्या उर्मी एकम आहे तुकाराम महाराज म्हणतात किंवा सूर्योदय झाला रात्र कुठं गेली सांगा रोज सकाळी तुम्ही अनुभवता की नाही सूर्योदय होतो रात्र संपते कुठं गेली रात्र कुठं गेली नाही सूर्योदय झाला म्हणजे रात्र गेली याचा अर्थ ती प्रकाशरूप झाली रात्र प्रकाशरूप झाली नदी समुद्र रूप झाली कळालं ओढा गंगा रूप झाला तसं अविद्या बोध रूप झाली असा अर्थ आहे त्याचा अविद्येची निवृत्ती झाली म्हणजे कुठं गेली नाही बोधरूप झाली बंध गेला म्हणजे काय मोक्षरूप झाला कुठं गेला दुसरीकडे कुठं गेला नाही ज्ञानोबारणी अमृतानुभवाच्या दुसऱ्या प्रकरणात ही गोष्ट सांगितली जयाचे नि कृपा तुषारे परतले अविद्येचे मोहिरे परिणमे अपारे बोधामृते सद्गुरू श्री समर्थांनी पण ही गोष्ट सांगितली आहे पाचवा दशक सहावा समास शोधिता आपले मूळ स्थान सहजची उडे अज्ञान या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक श्रीराम ज्ञानाने मोक्ष म्हणजे कसा मोक्ष समर्थ इथे सांगतायत शोधिता आपले मूळ स्थान ब्रह्मरूप आपलं शोधत गेल्यानंतर सहजची उडे अज्ञान अज्ञान उडालं उडालं म्हणजे काय झालं काही झालं नाही ज्ञानस्वरूप झालं या नाव म्हणजे ज्ञान ब्रह्मज्ञान मोक्षदायक ज्ञानेन तू भगवद्गीतेतही हे सांगितलंय ज्ञानेन तू तदज्ञानम एषाण्णाशितम आत्मनः तेषाम आदित्यवत ज्ञानम आहे की नाही म्हणजे श्री गुरूंच्या कृपेने आता माझं वाक्य ऐका थोडं सावधानतेने ऐका असो जयास मोक्ष व्हावा तेणे सद्गुरू करावा म्हणजे काय होईल अरे श्रीगुरूंच्या कृपेने सद्गुरूंच्या कृपेने अविद्या कळली तर त्यास मोक्ष होतो ज्ञान कळालं म्हणत नाही आहे मी अविद्या कळली तर ज्ञान कळायचा विषयच नाही ज्ञातृ ज्ञान जर कळतं असं म्हटलं तर वेदांतात ते चुकीचं बोलणं आहे कारण ज्ञान जर ज्ञेय झालं तर असं नाही ते ज्ञेय नाही आहे ज्ञातृ ज्ञेय ज्ञा ऐका ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान अशी जर त्रिपुटी राहिली तर ते ज्ञान खरं नाही ज्ञानोबाराने म्हटलंय ज्ञातृज्ञेयाविहीन नुसधेचे जे ज्ञान तेव्हा असं जे नुसतं ज्ञान आहे ते काय गुरूंच्या कृपेने अविद्या कळते आणि अविद्या कळाली तर मोक्ष होतो कारण अन्यथा रूपाचा ज्ञा मुक्ती म्हणजे काय हो श्रीमद भागवताला विचारा असो ज्यास मोक्ष म्हणजेच मुक्ती आहे मी मोक्ष शब्दाकरता बोलतो हे सगळं श्रीमद भागवत द्वितीय स्कंध दहावा अध्याय दशलक्षण विचार सांगताना मुक्तिरहित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती ही शुकदेवजी सांगतायत मुक्तिरहित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती ही आमचं अन्यथा रूप जे आहे ते टाकून अन्यथा रूप आम्ही जे आमचं मांडलं ते सगळं टाकून अनात्म पदार्थ ते सगळे मी नाहीत हे जाणून टाकून स्वरूपेण व्यवस्थिती ही मुक्ती ही ह्यालाच मुक्ती म्हणतात दुसरं काही नाही त्यामुळे ज्ञान तर स्वतः प्रकाशी आहे म्हणजे त्याला दुसरं काही प्रकाशन करत नाही दुसऱ्या कशाच्याद्वारे ते प्रकाश नाही आहे स्वतः सिद्ध आहे त्यामुळे फक्त अविद्या कळावी लागते आम्हाला अविद्याच कळत नाही बंध कळाला तर मोक्ष कळेल अविद्या कळाली तर ज्ञान आम्हाला अविद्या कळाली तर मोक्ष होईल म्हणून असो जयास मोक्ष व्हावा तेणे सद्गुरू करावा सद्गुरू विण मोक्ष पावावा हे कल्पांती न घडी बरं ही अविद्यानिवृत्ती गुरूंशिवाय होणार नाही म्हणजे अविद्यानिवृत्ती म्हणजे ती ज्ञानात आहे मग ते ज्ञान गुरूंशिवाय होणार नाही त्याच्याबद्दल काल आपण सांगितलेलंच आहे तद् ज्ञानृते ज्ञानान मुक्ती तद्विद्धी प्रणिपातेनं सद्गुरुशी समर्थांनी पण जव नाही ज्ञान प्राप्ती तव चुकेना याता याती किंवा जवते नाही ज्ञान नाही प्रांजळ तव सर्व काही निर्फळ ज्ञानरहित तळमळ जाणार नाही मग ते ज्ञान कुठं मिळेल कुठं मिळायचं जो ज्ञानाची मूर्ती आहे तिथं मिळेल ज्ञानाची मूर्ती कोण आहे उपनिषदात आलेला आहे हा श्लोक उपनिषदात आलेला श्लोक आहे ब्रह्मानंदम बहुतेक शुकरहस्य उपनिषदात आहे ब्रह्मानंदम परमसुखदं केवलम हां केवलम ज्ञानमूर्तीम याचा काय अर्थ झाला
ज्ञानाची मूर्तीच आहेत. सद्गुरू म्हणजे काय आहेत? ज्ञानाची मूर्तीच आहेत. गुरु तेथ ज्ञान, सद्गुरुविण ज्ञान काही सर्वथा होणार नाही, म्हणून तेणे सद्गुरू करावा. सद्गुरुविण ज्ञान जोडे हेही अघटित, ग्रंथराजातच आहे. सद्गुरूंशिवाय ज्ञान झालं, समर्थ महाराज म्हणतात अघटित आहे. अघटित म्हणजे हे घडणारं नाही आहे, होणारं नाही आहे. गुरु अंजने वीणते आकळेना, गुरुरूपी अंजनाशिवाय ते कळणार नाही. गुरुकृपारूपी अंजनाशिवाय, याच्याबद्दल गुरूंशिवाय ज्ञान नाही, याच्याबद्दल श्रुती, आचार्य आणि संत वाङ्मय या सगळ्यांमध्ये एकवाक्यता आहे. श्रुतींनी देखील हेच सांगितलं बरं का, की गुरूंच्या शिवाय ते ज्ञान आम्हाला होणार नाही. श्रुतीने सांगितलं, संतांनी सांगितलं, आचार्यांनी सांगितलं, संतांनी पण सांगितलं. श्रुतीने कुठं सांगितलं? मुंडक उपनिषदामध्ये अंगिरसाने शौनकाला ही गोष्ट सांगितलेली आहे. बघा, परीक्ष कर्मचितान ब्राह्मणो निर्वेद मायात नास्ति अकृतः कृतेन तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत् समित्पाणी श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठं. हे श्रुती सांगते की नाही? मुंडक उपनिषद सांगतंय की नाही आम्हाला? त्याचा काय आहे? नास्ति अकृतः कृतेन, मोक्षः अकृतः कृतेन नास्ति, केवळ कर्माने मिळत नाही. मग परीक्ष लोकान कर्मचितान, हे सगळे लोक एक कर्माच्या याच्यात इथे पाहून परीक्षा करून ब्राह्मण निर्वेदम आयात, त्यानं वैराग्याला धारण करावं आणि पुढे काय करावं? तद्विज्ञानार्थम. मग आता ते कर्माने तर मिळत नाही, मग काय करावं? ज्ञानानंच मिळतं. मग तद्विज्ञानार्थम, त्या ब्रह्माच्या सम्यक ज्ञानाकरता गुरुम एव अभिगच्छेत, त्यानं गुरूंकडे जावं. कसं जावं? समित पाणीही, समित पाणी हातात समिधा घेऊन जावं. ते गुरु कसे असावेत? श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. एवढ्या सगळ्या गोष्टी आम्हाला उपनिषदाने सांगितल्या, श्रुतीने सांगितलं. आचार्यवान पुरुषो वेद, छांदोग्य उपनिषद. आचार्यवान पुरुषो वेद, इथेही आम्हाला आचार्यवान म्हणजे ज्याला, जो गुरुच्या चरणाशी लागला त्यालाच ते ज्ञात होतं. इथं पण आम्हाला गुरूंशिवाय ते ज्ञान नाही, हे श्रुतीने सांगितलं. भागवतादी पुराणाने पण सांगितलं. एकादश स्कंध तिसरा अध्याय, मायेतून तरुण जाण्याचा उपाय विचारतायत नवयोगेश्वरांपैकी. अंतरिक्ष योगिंद्र त्याचं उत्तर, प्रबुद्ध उत्तर देत आहेत त्याचं, राजा जनकाला, निमीला. काय उत्तर दिलं? तस्मात गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमं शाब्दे परे च निष्णातं ब्रह्मण्युपशमाश्रयं तत्र भागवतान धर्मान शिक्षेत गुरुमात्मदैवतः वगैरे. महत्सेवां द्वारमाहुर्विमुक्ते तमोद्वारं योषितां संगे संगम महांतस्ते समचित्ता प्रशांता विमण्यवस्वरुध साधवोय. श्रीमद्भागवत पाचवा स्कंध, ऋषभदेव चरित्र. ऋषभदेव मुलांना सांगतायत महत्सेवां द्वारमाहुर्विमुक्ते विमुक्ते द्वारं महत्सेवा आहुहु. महत्सेवां, महात्म्यांची सेवा हे मुक्तीचं द्वार आहे म्हटलंय. म्हणजे मोक्ष मिळवण्याकरता महात्म्यांची सेवा करावी लागते, ही गोष्ट भागवतादी पुराणं सांगतायत, श्रुती सांगतायत. श्रुतीस्मृती पुराणाने जे सांगितलं तेच पुढे आचार्यांनी सांगितलेलं आहे. विवेक चुडामणीमध्ये भगवान जगद्गुरू शंकराचार्यांचा एक श्लोक आहे. आचार्य म्हणतात, अतो विमुक्त्याय प्रयतयित विद्वान संन्यस्त बाह्यार्थ सुखस्पृहस्सन संतम महांतम समुपेत्य देशिकम तेनोपदिष्टार्थ समाहितात्मा. आचार्य बोलले आणि पुढे ज्ञानोबारादी संत, म्हणोनी जाण तेणे गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. ज्ञानोबाराय सांगतात, सद्गुर वाचुणे संसारी तारक नसो नसेची निष्टंक आण कोणी. ज्ञानोबारांचा गाथा. नाथ महाराज, जाणून विषयांचे नश्वरपण पावावया लागी ब्रह्मपूर्ण सद्गुरुशी रिघावे शरण संपूर्ण श्रद्धायुक्त संपूर्ण अनन्य भावे. नाथ भागवतातली ओवी आहे. म्हणजे ज्ञानोबाराय नाथ महाराज आणि सद्गुरुशी समर्थ महाराज, जयास वाटे मोक्ष व्हावा, किंवा नाथ महाराजांचा हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, आणि समर्थांची ओवी असो जयास मोक्ष व्हावा आपली प्रवचनाची ओवी तेणे सद्गुरू करावा. म्हणजे वेद पुराण आचार्य आणि संत महात्मे या सगळ्यांनी आम्हाला हेच सांगितलं आहे की तुम्हाला जर गुरु मिळवायचा, ज्ञान मिळवायचं असेल तर, मुक्ती मिळवायची असेल तर दुसरा उपाय नाही. त्याकरता काय करा? असो जयास मोक्ष व्हावा तेणे काय करावा? सद्गुरु करावा. आता पुढचं पद आहे सद्गुरु. या गुरु शब्दाचा अर्थ काय आहे? गुरु म्हणजे काय, कशाला म्हणावं?
ग्रंथराजामध्ये तर याचा पुष्कळ वर्णन आहे. गुरु कसे, काय, कोणते गुरु नाहीत, मनोबोधातही हा विचार सद्गुरुशी समर्थांनी सांगितलेला आहे. गुरु कुणाला म्हणावं, काय त्या गुरूंचं महत्त्व आहे, हा जो गुरु शब्द आहे की नाही, गुकारस्त्वंधकारश्च रुकारस्तेज उच्यते अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुरेव न संशयः. गुरुगीतेतला प्रसिद्ध श्लोक आहे. गुरु या दोन अक्षरांचा विचार सांगणारा हा श्लोक आहे. गुरु कशाला म्हणावं, कुणाला म्हणावं गुरु, त्याचा विचार याच्यामध्ये सांगितलेला आहे. गुकारस्त्वंधकारश्च रुकारस्तेज उच्यते. गुकार या गुरु शब्दातला जो गुकार आहे तो अंधकार आहे म्हटलंय. गुकारस्तो अंधकार हा. रुकारस्तेज उच्यते. रुकार म्हणजे काय आहे, तेज आहे. अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुरेव न संशयः. अज्ञानाचा ग्रास करणारे हे गुरु आहेत. हे बघा, स्वानुभव दिनकर नावाचा ग्रंथ आहे. तिसगावचे मठपती सद्गुरुशी समर्थांचे शिष्य दिनकर स्वामी त्यांनी केलेला ग्रंथ आहे. त्या स्वानुभव दिनकराच्या पहिल्या कलापादमध्ये पाचवा किरण दिनकर स्वामी आपल्याला गुरुगीतेच्या श्लोकाचा अनुवादच सांगत आहेत. गुरु शब्द किती आहेत, अक्षरे किती आहेत, दोन. असोदयास मोक्ष व्हावा इथपर्यंतचा विचार मी आपल्याला सांगितला. मोक्ष म्हणजे काय सांगितलं, व्हावा सांगितलं. तेणे सद्गुरु करावा, सद्गुरु या शब्दावर आपण आलो आहोत. सद्गुरु यातला जो गुरु शब्द आहे, गुरुपद आहे, अव्यय आहे म्हणा. सद्गुरु शब्दामध्ये दोन अव्यय होतात, सद आणि गुरु. गुरु शब्द सामान्यत्वाने गुरु असा शब्दाचा प्रयोग विद्यागुरु, तंत्रगुरु, मंत्रगुरु इत्यादी रूपानेही आहे. जो जो ज्याचा गुण घेतला तो म्या गुरु केला जाणार आहे की नाही, नाथभागवतातही आहे. सद्गुरु श्री समर्थांनी सुद्धा गुरूंचे 17 प्रकार आणि 12 प्रकारही सांगितलेले आहेत. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, तिथला गुरु शब्द वेगळ्या अर्थाचा आहे. पण खऱ्या गुरूंची, सद्गुरूंची लक्षणं म्हणून जे सांगितली त्याच्याबद्दलचा हा विचार चाललेला आहे. गुरु म्हणजे दोन वर्ण आहेत, गु आणि रु. गुकारस्तो अंधकारश्च. गु म्हणजे अंधकार, रुकार म्हणजे तेज. आणि आपल्या तेजाने त्या अंधकाराला संपवणारा तो कण झाला, गुरु झाला. तर आता एक आहे, अज्ञान हे नेहमी अंधकार म्हणून सांगितलं जातं. अंधार अंधार म्हणजे काय, अंधार म्हणजे अज्ञान. आणि ज्ञान म्हणजे काय, उजेड म्हणजे काय, ज्ञान. उजेड म्हणजे ज्ञान आणि अंधकार म्हणजे अज्ञान. ही संकल्पना आपल्याकडे सांगितलेली आहे. तमसो मा ज्योतिर्गमया, याचा अर्थ काय, तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे तमस अंधार, अंधार म्हणजेच अविद्या, अज्ञान, नरक, या सगळ्याला आपल्याकडे तम म्हटलंय. आणि इकडं जाऊ नकोस, मला तिकडे जाऊ कुठे ने, ज्योतिर्गमय. ज्योती तेज प्रकाश ज्ञान. स्वानुभव दिनकरात ही गोष्ट सांगितली, तमोमय अज्ञानात्मक प्रथम गुण वर्ण धुजा ज्ञानैक घन सतेज रुवर्ण उभयोद्भव लयी विज्ञान रूप संपूर्ण गुरु वैसे. मी आत्ता जे बोललो तेच तिथं आलेलं आहे. आता याचं विश्लेषण करत बसत नाही मी, आपल्याजवळ तेवढा वेळही नाही. गुरु कुणाला म्हणावं, बिघडले देवाणी भक्त जीव शिवपणे द्वैत तया देवभक्ता एकांत करीतो सद्गुरु श्रीराम. ग्रंथराजात जीव आणि शिव हे जे द्वैतपणाने, देव आणि भक्त हे जे जीव शिव द्वैत करून बिघडले, वेगळे झाले, त्या दोघांचा एकांत करणारा म्हणजे जीव ब्रह्मैक्य करून देणारा गुरु आहे. म्हणजे अशा आम्ही गुरूंकडे गेलो तर काय होईल, जीव ब्रह्मैक्य ज्ञान गुरु आम्हाला करून देतील. आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान होईल म्हणजेच मोक्ष होईल. जीव ब्रह्मैक्य ज्ञान, जीव ब्रह्मैक्य हाच मोक्ष आहे. यापेक्षा वेगळा मोक्ष कुठे मान्य वेदांताला. म्हणून मोक्ष व्हावा म्हणजे काय व्हावं, मोक्ष म्हणजे संसार बंधनातून सुटका होईल एक, दुसरं मोक्ष होईल म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान होईल दोन.
असो ऐसे उदंड गुरु नाना मतांचा विचारू परी जो मोक्षदाता सद्गुरु तो वेगळाच असे जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधार निरसी जीवात्मया परमात्म्यासी ऐक्य करी। समर्थ महाराज तेच सांगतात की जीवात्मा आणि परमात्म्यासी ऐक्य करी कशाने अज्ञान अंधार निरसी अज्ञान अंधकाराचा निराश करतो तो गुरु। नाथ महाराजांनी भागवतात हा अध्यविचार सांगितला तिसऱ्या अध्यायात एवं गुरुपणाची वदंती असे बहुपणे नांदती जो करी अपरोक्ष प्राप्ती त्या ते म्हणती सद्गुरु स्वामी। गुरुशब्दाचाही पुष्कळ विचार आहे। आचार्यांनी पण सांगितलं आहे भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्यांनी अविद्या ग्रंथ हृदय ग्रंथी विमोक्षोपी भवेद्यतः तमेव गुरुमित्याहु गुरुशब्दार्थ वेदिनः। आचार्य म्हणतात गुरुशब्दाचा अर्थ जाणणारे गुरुशब्द त्याकरता योजितात जो अविद्या हृदय ग्रंथी विमोक्षोपी भवेत यतः यतः अविद्या हृदय ग्रंथी विमोक्ष अविद्या ग्रंथीचा विमोक्ष जिथे भवेत होतो तम एव गुरुमित्याहु त्यालाच गुरु असं म्हणतात। गुरु शब्दाचा अर्थ जाणणारे ज्ञाते त्यालाच गुरु म्हणतात तम एव गुरुमित्याहु। आचार्य म्हणतात एव म्हणजे त्यालाच गुरु म्हणतात कोणालाही गुरु म्हणत नाहीत बरं का। गुरु कोण असा की जो जीव शिव बिघडलेले जे आहेत त्यांचं ऐक्य करतो तो गुरु शब्दाचा अर्थ पुष्कळ पुष्कळ आहे। तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी एक अर्थ सांगतो आपल्याकरता कदाचित नवा असेल। निरुक्तामध्ये निरुक्त नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यात यास्काचार्यांनी गुरूंच्याबद्दल एक गोष्ट लिहिली य आतृणती अविते अवितथेन करणाव दुःखम कुर्वन्नमृतम संप्रयच्छन्तं मन्येत पितरं मातरंच तस्मैन द्रुह्येत कत्तमच्चनाह। ह्याचा अर्थ सांगतो यास्काचार्य सांगतायत हा जो गुरु शब्द आहे त्याचा अर्थ काय यह अवितथेन 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 म्हणजे सत्याने वितथ म्हणजे असत्य आणि अवितथ म्हणजे सत्य जो सत्य नावाच्या कात्रीने ऐका सत्य नावाच्या कात्रीने आतृणती आमच्या कानाला कापतो ऐका गुरु कोणाला म्हणतात कान कापतात बघा तुम्हाला माहिती आहे। आता शेतकरी लोकाला हे चटकन कळालं असतं तुम्हाला कितपत माहीत होईल मला माहीत नाही। जनावराच्या कानाला कात्री लावून कान कापतात शेतकरी लोक विशेषतः म्हशीचं जे हे असतं ना ज्याला काय म्हणतात आपल्याकडे रेडा तो रेडा जेव्हा जन्माला येतो लहान तेव्हा त्याचं लहानपणी कान कापतात बघा। कान कापला की काय होतं ते बळी द्यायला चालत नाही काही जाती जमातींमध्ये म्हशीच्या त्या रेड्याचा बळी द्यायची प्रथा आहे देवीला वगैरे नेऊन बळी देतात मग ते रात्रीतून चोरून नेतात पशूला। असा आपला पशु चोरीला जाऊ नये म्हणून शेतकरी काय करतात त्याचा कान कापून ठेवतात। कान कापला की त्याचा बळी जात नाही ते बळी द्यायला चालत नाही तसं गुरु आपला कान कापतात पहिल्यांदा कान धरतातही कापतातही। कान धरायचा अधिकार ज्याला आहे त्याला कर्णधार म्हणतात आणि गुरु कर्णधारम असं श्रीमद भागवतात आलेलं चिंतन आहे। गुरु कोण आहे नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरु कर्णधारम भागवताचे शब्द आहेत। गुरु कर्णधार आहेत कर्णधारातला जो धार शब्दात कर्णधार शब्दातला धचा जो एक आकार आहे ना तो पुसला तर कर्णधर असं होतं। कानाला धरणारा आपले गुरुजी शाळेत आठवतं का तुम्हाला एखादी गोष्ट जर कानाला धरतात मेहुणासुद्धा कानाला धरतो हे पण लक्षात घ्या। लग्नामध्ये आठवलं का तुम्हाला आपल्या कानाला लहानपणी एकानं धरलं होतं आणि तारुण्यात एकानं धरलं होतं लहानपणी गुरुजींनी धरलं होतं आणि तारुण्यात कोणी धरलं ज्या कानाला धरण्याचे फोटो काढले जातात हां व्हिडिओ शूटिंग होते आहे ना तुमच्याकडे धरला आहे ना का नुसता धरला नाही चांगला पिळतो तो। तेव्हा भागवताच्या महात्म्यात आलेलं आहे शालको बुद्धिदायक हा मेहुणा बायकोचा भाऊ हा बुद्धिदायक असतो म्हणे म्हणजे बुद्धिदाता
मेहुण्याचं नातं म्हणजे विचित्र नातं आहे. देवानं सुद्धा जपलं आहे हो. मेहुणा म्हणजे देवानं गळ्यातला ताईत केला आहे हो. बायकोच्या भावाला बायकोचा भाऊ लोण्याहून मऊ म्हणतात की नाही, कुठं ठेवायचा? देवानं दाखवलं आहे बायकोच्या भावाचं स्थान कुठे आहे. कंठी कौस्तुभ मणी विराजित, ऐक ना, तुकाराम महाराजांनी वर्णन केलं आहे कौस्तुभ कुठे आहे. कौस्तुभ देवानं कंठात धारण केलं की नाही. सुंदर ते ध्यान उभेटे वरी करकटावरी ठेवणी या तुळशीहार गळा का सिताम आवडे निरंतर हे चिंतन. मकर कुंडले तळपते श्रवणीन कंठी कौस्तुभ मणी. कौस्तुभ कोण आहे? लक्ष्मीचा लहाना भाऊ आहे की नाही? मंगलाष्टका पाठ आहे ना, लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा. लक्ष्मीच्या मागोमाग कुणाचा उल्लेख आहे? म्हणजे धाकटा मेहुणा आहे हो. आणि धाकटा मेहुणा हा जास्त प्रिय असतो म्हणून देवाने त्याला कुठं ठेवलं? कंठात ठेवलं. कंठी कौस्तुभ मणी. ही गंमत सोडून द्या. सांगण्याचं तात्पर्य काय? भागवतात शालक बुद्धिदायका महात्म्यात म्हटलंय, शालक म्हणजे बायकोचा नवरा हा कलियुगात बुद्धिदाता असेल. बुद्धिदाता म्हणजे गुरुच असेल. तो कान धरतो, कर्ण धर याच्याकरता मी बोलतोय. तर गुरु काय करतात? आधी कान धरतात आणि धरल्यानंतर कान टोचतात. नुसते टोचत नाहीत, सोनाराणं कान टोचावे तसे, नुसते टोचत नाहीत कातरतात म्हटलंय. तर निरुक्तकार सांगतायत य अवितथेन आतृणती, य अवितथेन आतृणती. काय करतात बाबा? आमच्या कानांना गुरु कातरतात. तृ हिंसायाम या धातूनुसार आतृणती, तृणती हिंसा करतात, कापतात. कान कापतात, थोडा कापतात म्हणजे त्याचं उघडं करतात, कानाचं छिद्र उघडं करतात. आणि उघडं करून काय करतात? बरं, हे कापताना दुखू देत नाहीत. अदुःखेन, अदुःखम, अदुःखम म्हणजे दुःख न होऊ देता कापतात. आणि त्याच्यामध्ये काय करतात? अमृतम संप्रयच्छन, त्या कानात अमृत भरतात. गुरु आपल्या कानाला धरून कान कापतात आणि त्याच्यामध्ये काय करतात? अमृत भरतात. अर्थातच संप्रयच्छन शब्द आहे, तो सम जो लावला आहे ना त्याला सम्यक, त्याचा अर्थ आहे आधी आत जी घाण आहे ती काढतात आणि मग चांगलं भरतात. घाण काढल्याशिवाय चांगलं भरून उपयोग नसतो बरं का. भांडं चांगलं घासून घेतलं तर त्यात दूध घेतलं तर टिकेल, आणि न घासता कालचं भांडं तसंच होतं आणि दूध ओतलं तर नासेल. म्हणून आधी स्वच्छता करावी लागते, तेव्हा आधी मधलं घासून काढतात नको ते भरलेलं, आणि मग अमृतम संप्रयच्छन, मग अमृत त्याच्यामध्ये भरतात. तम म्हणणेत, असे जे गुरु आहेत त्या गुरूंना आम्ही मांडलं पाहिजे. काय मांडलं पाहिजे? पितरम मातरंच, आम्ही त्यांना आमचा बाप मांडलं पाहिजे. आम्ही गुरूंना आमची आई मांडलं पाहिजे. नव्हे गुरुच खरे आईबाप आहेत. शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी नाथभागवतात हा विचार मांडलेला आहे. गुरुच कसे आईबाप आहेत ते नाथ महाराजांनी तर म्हटलंय, आपले सख्खे आईबाप गुरुच आहेत आणि संसारातले आईबाप सावत्र आहेत. का? म्हणे आई बाप भिन्न भिन्न म्हणून त्याला सख्खेपण तया कहिचे म्हणतात नाथ महाराज. संसारात आई तोच आणि बाप तोच असं असतं का? आई वेगळी बाप वेगळा आहे. पण गुरूंच्या बाबतीत गुरुच आई आणि गुरुच बाप, म्हणून खरे आई बाप सख्खे गुरुच आहेत. तुम्ही संत मायबाप कृपावंत किंवा ज्ञानोबांचं वर्णन करताना साधकांचा मायबाप. तेव्हा गुरूंना तम म्हणणे तर पितरम मातरंच. निरुक्तकार यास्काचार्य म्हणतात त्याला गुरु, त्या गुरूंना आई म्हणा, त्या गुरूंना बाप म्हणा, माना. म्हणा नुसतं म्हणा नाही, म्हणान माना. मन्येत माना. तस्मै न द्रुह्येत कतमच्चनाह, कसल्याही प्रकाराने त्यांचा द्रोह करू नये. गुरूंचा द्रोह करू नये, कारण गुरुद्रोही जो असतो ना त्याचा मोक्ष होत नाही. अरे देवद्रोही झाला तर गुरु वाचवतील, पण गुरु रुष्ट झाले गुरु रुष्टौत कंचन तर कोणी आम्हाला वाचू शकत नाही. हरव रुष्टो गुरुत्राता, देव रुष्ट झाला तर गुरु वाचवतील, पण गुरु रुष्ट झाले तर देव वाचवू शकत नाही. म्हणून या स्वामीद्रोह या सगळे तो यावत चंद्र नरकी पडे म्हटले सद्गुरुशी समर्थांनी. म्हणून गुरूंचा द्रोह करू नये हे निरुक्तात आलंय. न द्रुह्येत, मग गुरूंना काय म्हणावं? माता पिता असं मानावं. मी कशाकरता हे सांगितलं? गुरु कोणाला म्हणतात? जे आमचा कान का धरतात, कान कापतात, तो दुःख न होऊ देता कापतात, कापलेल्या कानातलं घाण बाहेर काढतात आणि अमृत भरतात, इतकी कामं करतात त्यांना गुरु म्हणतात. आता बिलकुल ही गोष्ट आहे. गुरु काय करतात हे आपल्याला हे देतात.
जे वेदांचे अभ्यंतरी ते काढूणी अपत्यापरी शिष्य श्रवणी कवळभरी। उद्गार वचने श्रीराम, पाचवा दशक दुसरा समास। सद्गुरु श्री समर्थांनी सांगितलंय हीच गोष्ट, निरुक्तातलीच गोष्ट समर्थ सांगतायत। जे वेदांचे अभ्यंतरी, जे वेदांमध्ये आहे तत्त्वमसी अहम ब्रह्म वगैरे, तर अहम ब्रह्मास्मी वगैरे, ते काढूनी अपत्यापरी शिष्य श्रवणी कवळभरी। शिष्याचा श्रवण म्हणजे कान, त्याच्यात कवळभरी म्हणजे त्या कानात भरवतो। हे निरुक्तात जसं सांगितलं की अमृत त्याच्यामध्ये भरतो, त्याचाच एक त्याचा संस्कार या ओवीवर तुम्हाला दिसतो की नाही? समर्थांच्या सांगण्यात दोन्ही एकच आहे, शिष्य श्रवणी कवळभरी, कानामध्ये भरवतात। ते ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे बघा, सांगण्याच्या ओघात मला आता ती कितपत आठवेल माहीत नाही पटकन, पण तुम्हाला आठवली तर बघा काय। जेववीता मू हां मोडोनी माया माया कुंजरू असं काहीतरी, जेववीता श्रीगुरु निवृत्तीबंधू असे कोवी आहे ज्ञानेश्वर महाराजांची। तर सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज अमृतानुभवातली आहे, जेववीता श्रीगुरु निवृत्तीबंधू। निवृत्तीनाथ महाराज जेववितात कानात भरवतात, तर गुरूंचं हे कार्य आहे। कशाकरता सांगतोय मी हे सगळं? तेणे सद्गुरू करावा। त्यातला सद्गुरू शब्दाचा अर्थ सांगताना सद्गुरू कोण आहेत, ते आमचा कान कापून त्याच्यामध्ये सगळं भरवतात आणि आम्हाला जेववितात, कारण जेववितात ते सद्गुरू हे असं म्हणायलाही कारण आहे। हा जो गुरु शब्द आहे की नाही, त्या गुरु शब्दामध्ये त्याचा जर धातू बघितला तर गुरु धातू आहे आणि गुरु निगरणे आणि गुरु गृणातीती गुरुहु असा त्याचा व्युत्पत्ती लब्ध अर्थ आहे। म्हणून मी सांगायला लागलो हे गुरु शब्दामध्ये जो गुरु धातू आहे त्याचा अर्थ गृणातीती इति गुरुहु। गृणाती म्हणजे खाऊ घालतात, त्याला गुरु म्हणतात। गुरु खाऊ घालतात, कसे खाऊ घालतात? कान कापून खाऊ घालतात। आणि गुरु शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे निगृणे, गुरु निगरणे। निगरणे म्हणजे उलटी करवणे। संस्कृतमधली गंमत आहे, एकाच धातूचे अनेक अर्थ होतात, धातूनाम अनेक अर्थत्वात धातूचे अनेक अर्थ होतात आणि प्रत्येक शब्दाचा एक धातू असतो। हा मुद्दा लक्षात घ्या, प्रत्येक शब्दाचा एक धातू आहे, त्या धातूतून त्या शब्दाची व्युत्पत्ती असते आणि त्या धातूचे अनेक अर्थ होतात, त्यामुळे एका शब्दाचे अनेक अर्थ होतात संस्कृतमध्ये। आता गुरु हा जो धातू आहे त्याचा एक अर्थ जेवविणे असा आहे। आता जेवण म्हणजे बाहेरून आत घालायचं आहे, नेमका त्याच्या उलटाही अर्थ त्या गुरुशब्दाचा गुरुना धातूचा होतो। निगरणे आतून बाहेर उलटणे, उलटी आतून बाहेर केली जाते का बाहेरून आत घेतली जाते? उलटी वांती करतो ना आपण, ती आतून बाहेर आहे आणि जेवणं बाहेरून आत आहे, पण दोन्ही करता गुरु धातू आहे संस्कृतमध्ये। म्हणून गुरु गृणातीती गुरुहु आणि गुरु निगरणे, जो उलटी करवितो त्यालाही गुरुच म्हणतात आणि जो जेववितो त्यालाही गुरुच म्हणतात। म्हणून मी मागा सांगितलं की कान कापून आधी मधलं बाहेर काढतो म्हणजे नको ते उलटायला लावतो आणि पाहिजे ते जेववितो, त्याचं नाव झालं गुरु। नको ते शिष्याचं काढून टाकतो आणि पाहिजे ते त्याला देतो, त्याचं नाव झालं गुरु। आलं लक्षात? ते गुरु तेणे सद्गुरु करावा। गुरूंचं लक्षण सांगताना शब्दज्ञान पारंगत, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सांगितलं ना, आणि शब्दज्ञाने पारंगतू ब्रह्मज्ञाने सदा डुल्लतू शिष्य प्रबोधनी समर्थू यथोचितू निज भावे, नाथ महाराज सांगतात। गुरु कसे असावेत? विवेक चुडामणीमध्ये आचार्यांनी हे चिंतन चांगल्या रीतीने मांडलंय, फार चांगल्या रीतीने। आचार्य म्हणतात श्रोत्रियो अवृजिनहा अकामहतो यो ब्रह्मवित्तमहा ब्रह्मण्य परतः शांतो निरिंधन इवानलहा अहैतुक दया सिंधुः बंधुः आनमतां सतां तमाराध्य गुरुं भक्त्या प्रभ प्रश्रय सेवनैः प्रसन्नं तम अनुप्राप्य प्रच्छेज्ञातव्यमात्मनः। किती लक्षणं सांगितली गुरूंची, आता या सगळ्या लक्षणांचा विस्तार केला तर 8 दिवस आपल्याला हेच ऐकत बसावं लागेल। आसो जया समोक्ष व्हावा तेणे सद्गुरु करावा। श्रोत्रियम पहिली गोष्ट सांगितली, गुरु श्रोत्रिय असले पाहिजेत। श्रोत्रिय म्हणजे
अध्ययन श्रुतार्थ संपन्नम श्रोत्रियम. श्रोत्रिय पदाचं भाष्य करताना हे सांगितलं आचार्याने. श्रोत्रिय म्हणजे काय? ऐका बरं, झोपू नका. मी जरी झोपायसारखं सांगायला लागलो तरी झोपू नका. अहो खरं म्हणजे आता 5:15 झाले, आता झोपायची वेळ नाही. पण आता बुवाचं सांगणंच असलंय, त्याला तुम्ही म्हणाल आता आमचा काय दोष आहे. पण माझाही दोष नाही. तुमचा जसा दोष नाही, मी तुम्हाला दोष देत नाही, तसा माझाही दोष नाही. हे लिहून ज्यांनी ठेवलं आहे त्याचा दोष आहे. तुमची तक्रार असली तर तिकडं जाऊन करा, मी तरी काय करू. बरं, प्रवचनात अपेक्षित गोष्ट म्हणजे ही असते की त्या शब्दांची उकल झाली पाहिजे. गुरु म्हणजे गुरु, मोक्ष म्हणजे मोक्ष. आता मी हे सांगायला प्रवचन कशाला पाहिजे? असो जयास मोक्ष व्हावा, असो ज्याला मोक्ष व्हायचा आहे त्याने सद्गुरु करावा, त्याने सद्गुरु करावे. सद्गुरुविण मोक्ष पावावा, सद्गुरुशिवाय मोक्ष मिळेल हे कल्पांती न घडे, असं कल्पांतात होणार नाही. संपलं प्रवचन, कशाला करायची गरज आहे बाकी काय? आम्ही ह्याला बोलवायची गरज तरी काय? सचिन गुरुजीला मला बोलवायची गरज काय? हे तर कुठेही आपल्याला कळेल. खेड्यापाड्यात ते पोथी सांगणारे लोक असतात बघा, एकानं वाचायची आणि एकानं सांगायची. तो वाचतो, हां, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. वाचणारा वाचतो, सांगणारा म्हणतो, हां बघा ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत, ओम नमोजी आद्याय म्हणतायत. न मोजी आध्याय म्हणतात म्हणतो. आता काय न मोजी आध्याय? नाही तर एखादा म्हणतो, बघा ओम नमोजी आद्या, हां पुढं वेद प्रतिपाद्या म्हणतायत आणि जय जय स्वसंवेद्या आणि आत्मरूपा म्हणतायत. चला पुढं म्हणतो, काय सांगितलं माती, काय अर्थ काय केला, काही केला नाही. तसं ते जयास त्याने सद्गुरु करावा म्हणजे सद्गुरुपद, सद्गुरु शब्दाचा अर्थ नीट कळावा ह्याच्याकरता मी सांगतोय. मी किती पाठांतर करून आलो, किती ग्रंथ बघून आलो ह्याच्याकरता मी सांगत नाही. पण कृपया लक्षात घ्या, सद्गुरुपदातला गुरु शब्दाचा जो अर्थ आहे, म्हणजे गुरु या पदाचा जो अर्थ आहे, त्यातला गु आणि रु हा नीट समजावा म्हणून सांगतो. त्याच्यातले 2-3 प्रकाराने त्याचे अर्थ केलेले आहेत. गु म्हणजे हो ब्रह्मण्य उपशमाश्रयम, हो तो श्लोक मग आम्ही सांगितला. श्रोत्रियम त्याच्याला शाब्दे परेचे निष्णातम, श्रोत्रियम ना शाब्दे निष्णातम आणि ब्रह्मनिष्ठम ना परे निष्णातम म्हटलंय भागवताने. अध्ययन श्रुतार्थ संपन्न जर गुरु नसतील, ऐका, श्रोत्रिय म्हणजे शब्दज्ञानानं संपन्न नसतील, तर ते आपला संशय नाश करू शकत नाहीत. ते निःसंशय आहेत, संदेहातीत झालेले आहेत, पण आपला संशय नाश. शिष्याला जर संशय निर्माण झाला, ब्रह्म सगुण का निर्गुण, गुरुजी म्हणतात मला माहीत नाही, तू जाणं तुझा संशय जाणे, काय उपयोग? शिष्याचा संशय घालवण्याचं सामर्थ्य गुरूंकडे पाहिजे की नको? त्याकरता गुरु अध्ययन श्रुतार्थ संपन्न पाहिजेत. स्वानुभव दिनकरामध्ये दिनकर स्वामींनी ही गोष्ट सांगितली आहे. स्वानुभव दिनकराचा तो 4th कलाप 3rd किरण त्याच्यात आलं आहे. स्वानुभव दिनकरकार दिनकर स्वामी म्हणतात, अथवा जोडिल्या शुद्ध परमार्थ स्वकीय आनंदे आपण झाला कृतार्थ, परी शिष्य प्रबोधी नव्हे समर्थ, नित्यानित्य विचारेसी अहो धनवंत भाग्य करुण्याती समर्थ, परंतु याचकाशी प्राप्त नव्हे किमपी अर्थ, त्यासी ओळखणे हा श्रम व्यर्थ, उभयतांशी बोलीजे. दिनकर स्वामींनी एक उदाहरण दिलं आहे, एक काय दोन उदाहरणं दिली आहे. एखादा खूप धनवंत आहे पण त्याच्याकडे एखादा याचक गेला तर तो त्याला देतच नाही, याचकाला देत नाही. स्वतः धनवंत आहे पण याचकाला देत नाही, अशा धनवंताच्या धनाचा काय उपयोग? ते अवघड जाऊ द्या, सोपं सांगतो तुम्हाला, गंमत सांगतो. एक हिंदी वाक्य आहे, बडा हुआ तो क्या हुआ जैसा पेड़ खजूर, पथिक को छाया न मिले फल लागे बहु दूर. खजुराचं झाड असतं बघा, ते असं उंच जातं, मोठं होतं उंच जातं, त्याला फळंही लागतात, पण उंच गेलेल्या झाडामुळं सावलीही मिळत नाही. वाटसरू एखादा उन्हातून थकून आला, त्याला ते सावली देत नाही, ना त्याला फळ देतं, ना त्याची भूक घालवतं, ना त्याचे श्रम घालवतं. मग याचा मोठेपणा काय उपयोगाचा? अरे मोठेपणाचं साफल्य त्यात आहे, सामर्थ्याचं साफल्य त्यात आहे की आम्ही दुसऱ्याला ते देऊ, त्यानं काहीतरी सुखी करता यावं, आहे की नाही?
आपुलिया पुरुषार्थ वैभवे बहुतास सुखी करावे सद्गुरुशी समर्थ महाराज म्हणतात. श्रीमद भागवताच्या अष्टमस्कंधात आलेलं आहे बघा, हे समुद्रमंथन प्रसंगात ते हालहाल विष निघालं आणि शंकरांकडे घेऊन गेले देव. त्यावेळेला शंकरांनी म्हटलंय, एतावान हे प्रभो रर्थो यद दीन परिपालनम, मी हे विष का पिणार आहे. एतावान हे प्रभो रर्थो, प्रभो हो अर्थो, प्रभू श्रेष्ठ पुरुषाचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य याच्याच करता, यद दीन परिपालनम, दीन लोकांचं पालन झालं पाहिजे. त्या सामर्थ्याच्या योगाने दीन दुबळ्यांवर आम्हाला त्यांना संपन्न बनवता आलं पाहिजे, काही कृपा करता आली पाहिजे, तर ते सामर्थ्य योग्य हे झालं, सफल झालं. तसं गुरु जर शब्दार्थ ज्ञानाने संपन्न असतील तर आपला संशय घालवू शकतात, अन्यथा नाही. त्यांना अनुभव आहे पण शब्दज्ञान नसेल तरी उपयोग नाही. आता दुसरं ऐका, ब्रह्मनिष्ठम. ब्रह्मनिष्ठम कुणाला म्हणायचं? हित्वा सर्वकर्माणी केवले अद्वये ब्रह्मनी निष्ठा यस्य सोयं ब्रह्मनिष्ठा. आचार्याने ब्रह्मनिष्ठाचं व्याख्यान केलं. ब्रह्मनिष्ठ कुणाला म्हणा? अरे सगळ्या बाकीच्या कर्मांना सोडून ब्रह्मणी उपशमाश्रयम, भागवताचे शब्द. केवल ब्रह्माच्या ठिकाणी जे निष्ठ झालेले आहेत, निष्ठा ठेवलेले आहेत, ते ब्रह्मनिष्ठ होत. ते जर ब्रह्मनिष्ठ नसतील तर आपल्याला अनुभव देऊ शकत नाहीत. अडचणी काय आहेत पहा. सद्गुरू हे कसे असावेत? तीन गोष्टी सांगितल्या प्रामुख्याने, शाब्दे निष्णात, परे निष्णात आणि दयाळू. तर शब्द निष्णात नसतील तर आपला संशय घालवू शकत नाहीत. ब्रह्मज्ञानी नसतील तर आपल्याला अनुभव देऊ शकत नाहीत. बोलतील ब्रह्म असं आहे, ब्रह्म तसं आहे, अमुक आहे तमुक आहे, पण अनुभव द्या म्हटलं तर अनुभव देता येत नाही. पहिल्याला अनुभव आहे पण संशय घालवता येत नाही. दुसऱ्या प्रकारामध्ये अनुभवी आहेत, हे शब्दार्थ ज्ञान संपन्न आहेत पण अनुभव नाही, त्याच्यामुळे आपल्याजवळच नाही तर दुसऱ्याला काय देऊ शकतील. एकादशीच्या घरी शिवरात्र आली आणि जर हे दोन्ही आहे पण दया सिंधू नसतील, दयाळू नसतील, तर आपल्याला त्यांचा उपयोग नाही. आणि संसार ऐसा दारुण, जो भेटलाच हरी शीण, तो ज्ञानदानी स करुण गुरु भजिजे, ज्ञानोबाराय म्हणतात. ज्ञानदानी स करुण, करुणा पाहिजे गुरूंच्या जवळ, दया पाहिजे. तरी जो काया वाचा मने अति कृपाळू दिना कारणे, तोडी शिष्याची भवबंधने, उठवी ठाणे अहंकाराचे. नाथ महाराज गुरु असे असले पाहिजेत, दयाळू असले पाहिजेत. बरं, दयाळू कुणाला म्हणावं? आता पुन्हा दयाळूचं लक्षण सांगा. येत देवही दयाळू लक्षणम, यद विनेजे जन बुद्धिवर्धनम. आपल्या पायाला शरण आलेल्याच्या बुद्धीला वर्धन करणारे म्हणजे ज्ञानादी देणारे, त्यांना दयाळू म्हणावं अशी दयाळूची व्याख्या. उपदेश करण्याची कळकळ नसणार. स्वानुभव दिनकरात हेही लक्षण सांगितले दिनकर स्वामींनी, असो सद्गुरु सर्व लक्षणी पूर्ण भरित आणि निरंतर अंतरी निवृत्त, परंतु लक्षी शिष्य आर्तभूत की अनार्त की तो भावी ककी का तर. कुलारणव तंत्र, तंत्रग्रंथ आहे, त्या कुलारणव तंत्रामध्ये तेराव्या उल्लासात सर्व लक्षण संपन्नो वेदशास्त्र विधानवित सर्वोपाय विधाज्ञज्ञ तत्वज्ञानी गुरुसही, गुरूंची व्याख्या, गुरूंची लक्षणं आलेली आहेत. अजून बरंच आहे, शारदा तिलक ग्रंथामध्ये गुरूंची लक्षणं आहेत. मातृतः पितृतः शुद्धः, शुद्ध भावो जितेंद्रिय, सर्वागमानां सारतः, सर्वशास्त्रार्थ तत्त्ववित, परोपकार निरतो, जप पूजादि तत्परः, अमोघ वचनः, शांतो वेद विदार्थ पारगः, योगमार्गानुसंधायी देवता हृदयंगमः, इत्यादी गुणसंपन्नो गुरुः आगमसंमतः. गुरु कुणाला म्हणावं? इत्यादी गुणसंपन्न, इत्यादी गुणांनी संपन्न असलेला. किती गुण सांगितले हो? मातृतः पितृतः शुद्ध असला पाहिजे, म्हणजे गुरूंचा मातृवंश पितृवंश शुद्ध पाहिजे, शुद्ध भाव असला पाहिजे, जितेंद्रिय असले पाहिजेत, सर्वागमानां सारतः सर्व शास्त्रार्थ तत्त्ववित सर्व शास्त्र जाणणारे पाहिजेत, परोपकार निरत पाहिजेत, जप पूजादी साधनं स्वतः आचरून दाखवणारे पाहिजेत, अमोघ वचन म्हणजे बाष्कळ बडबड न करणारे पाहिजेत, शांत पाहिजेत, वेद वेदार्थांचे पारंगत पाहिजेत, योगमार्गाचं त्यांना अनुसंधान असलं पाहिजे, भगवंताला हृदयस्थ केलेले म्हणजे सगुण साक्षात्कारी असले पाहिजेत, इत्यादी गुणसंपन्न. आणि असे जर नसतील तर अशा गुरूंच्या नादी लागू नका. श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंधात असे जे गुरु आहेत ज्यांच्याजवळ हे नाही त्यांना
म्हणजे शब्दज्ञान आहे पण ब्रह्मज्ञान नाही. तर भागवतकर म्हणतात शब्द ब्रह्मणि निष्णातो न निष्णायात परे यदि श्रमस्तस्य श्रमफलो शधेनुम इव रक्षतहा. दूध न देणारी गाय ही जशी आहे तसं ब्रह्मज्ञान नसलेला गुरु आहे असं भागवताने म्हटलं आहे. म्हणून या सगळ्या लक्षणांनी युक्त असलेले गुरु ते गुरु करावेत आणि ते गुरु केले तरच मोक्ष मिळेल, अन्यथा मिळणार नाही. तुम्ही जर गुरु लक्षणवान नसतील आणि गुरु केले तर मोक्ष मिळणार नाही. तुम्हाला एक गंमत सांगतो, 5:30 वाजले ते 5-10 मिनिटाच्या आत सगळं आवरतं. गंमत सांगतो तुम्हाला, तुम्ही गुरूंना शरण गेलात आणि मोक्ष झाला नाही असं जर दिसलं, दोनच शक्यता आहेत. एक तर ज्यांना तुम्ही शरण गेलात ते गुरु नसले पाहिजेत लक्षणांनी, अथवा आपण शरण जाण्यात चूक केलेली असू शकते, आपण शरणच गेलो नाहीत नीट. दोनच शक्यता आहेत, नाही तर गुरूंना शरण गेला मोक्ष झाला नाही असं होतच नाही. एक मनुष्य होता, त्याला पोहायचं होतं, पोहायला शिकायचं होतं. गेला पोहायला शिकताना कमरेला काहीतरी बांधून पाण्यात उडी मारतात. जुनी पद्धत काय होती, पाण्यात उडी मारताना कमरेला काय बांधायचे, भोपळा बांधायचे. बरोबर आहे, त्यानंसुद्धा एक भोपळा घेतला, कमरेला बांधला, पाण्यात उडी टाकली. उडी टाकल्याबरोबर बुडाला, आणि बुडाला साधा नाही, बर आलाच नाही, गेलाच, रसातळालाच गेला, मेलाच. त्यामुळे असं कसं झालं, भोपळा कमरेला बांधून बुडी मारली आणि बुडाला मेला. हो, त्याचं कारण ऐका, त्यानं जो भोपळा म्हणून बांधला तो भोपळा नव्हता, एका दगडाला, एका पाथरवटानं भोपळ्याचा आकार दिला होता. दगड त्या दगडाला भोपळ्याचा आकार दिला, म्हणजे दगडाचा भोपळा तयार केला आणि त्याला वरून चांगला कलर मारला, अगदी खरा वाटेल असा कलर मारला. या माणसाच्या लक्षातच आलं नाही की हा दगडाचा भोपळा आहे, त्याला वाटलं खराच भोपळा आहे. म्हणून दिसायला भोपळ्यासारखा होता म्हणून उचलून कमरेला बांधला आणि बुडी मारली. आता कमरेला दगड बांधून बुडी मारल्यावर काय होईल, बुडेल का तरी. तसं वरून वरून सगळा भपका पाहिला आणि भुलला आणि गुरु आहे म्हणून शरण गेला, तर तरायचा विशेष नाही. ते पूजनीय डोंगरेजी महाराजांचं एक वाक्य होतं, लोभी गुरुवर लालची चेला होय नरक मे ठेलम ठेला. अशा गुरूंना शरण जाऊन काय मिळेल सांगा. म्हणून जयास वाटे मोक्ष व्हावा तेणेच, अशा काही ओव्या ग्रंथराजात, जयास वाटे सुखची असावे तेणे रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळही त्यागावे दुःख म्हणजे. बरं, असो जयास क्षीण व्हावा तेणे विषयो चिंतित जावा, अशा काही ओव्यात ग्रंथराजातल्या. समर्थ महाराजांनी हेही सांगितलं आणि तेही सांगितलं, संतांच्या वाङ्मयात दिसतं असं. तुकाराम महाराजांनी सुद्धा काळ सार्थक कसा करायचा तेही सांगितलं आणि आयुष्य बर्बाद कसं करायचं तेही सांगितलं. तुला जर आयुष्याचा घात व्हावा तर पत्ते खेळावे, सारीपाठ खेळावा, असा एक महाराजांचा अभंग आहे, जुगार खेळावा. हेही महाराज सांग, बघ तुला वाटोळं करून घ्यायचं असलं तर हे कर, चांगलं करायचं असेल तर हे कर. गोस्वामी तुळशीदासजींचं पण आहे, एवढ्यावर मोक्ष मिळाला नाही तरी माझे जमान म्हणतात आणि एवढ्यावर नरक नाही मिळाला तरी माझे जमान म्हणतात. संत दोन्ही प्रकाराने सांगत असतात. तसं इथं जयास वाटे मोक्ष व्हावा तेणे सद्गुरु करावा हेही सांगितलं. सद्गुरूंनी मोक्ष न पावा, सद्गुरूंनी मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे हेही सांगितलं. सद्गुरु अशा अशा लक्षणांचे असतात हेही समर्थ सांगतात, असे असे नसतात तेही सांगतात. आता ते तुमचं तुम्ही बघून घ्या, त्या सोप्या गोष्टी आहेत म्हणजे सहज आपल्याला वाचून कळण्यासारख्या आहेत की गुरु कसे नसावे तन गुरु कसे नव्हे चेटकी चाळ की द्रव्य भोंदू नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू आहे की नाही. आणि मना सद्गुरु तोची शोधोने पाहे तेही सांगितलं आहे. जो बोलण्यासारखा चालतो शुद्ध मार्गाने जातो मनोबोधात आलेला आहे. ग्रंथराजात जे न लावी ती शिष्याशी साधन न करवी ती इंद्रिय दमन ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी त्याजावे. अद्वैत निरूपणी अगाध वक्ता परी विषयी लोलंगता ऐसिया गुरुचेनी सार्थकता होणार नाही. समर्थ महाराज सांगतात तेव्हा अशा लक्षणांनी युक्त जे गुरु आहेत त्या गुरूंना गुरु करावं. गुरु करावं म्हणजे काय करावं, गुरु करावा बस एवढंच एक बोलणार आहे, थांबणार आहे मी. गुरु करावा जयास वाटे मोक्ष व्हावा, असो जयास वाटे मोक्ष व्हावा तेणे सद्गुरु करावा. करावा म्हणजे काय करावं. काय गंमत आहे, लोक बोलताना म्हणतात
आमक्या महाराजाला आम्ही गुरु करून टाकला, गुरु करून सोडला. आता गुरु करून सोडायची गोष्ट आहे काय, गुरु करावा म्हणजे नेमकं काय, करावा गुरु करावा शब्दाचा अर्थ आहे गुरु जीवभाव करावा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, तुकाराम महाराजांचं वचन आहे करावा विठ्ठल जीवभाव. तसा गुरु आमचा जीवभाव झाला पाहिजे. तत्र भागवतान धर्मान शिक्षेत गुरुवात्मदैवतः, भगवताने सांगितलं गुरु आत्मदैवतः. दोन प्रकाराने अर्थ आहे, गुरु आपलं दैवत मानलं पाहिजे हे गुरु करावा. गुरु करावाचा विस्तार बघायचा तर आपल्याला भागवत पाहावं लागेल. गुरु करावा म्हणजे काय, अरे गुरु आमचं दैवत करावा. गुरुविण देव नाही दुजा, गुरु हा संत कुळीचा राजा, जाणवा नाही म्हणतात. एक दुसरं, गुरु आत्मदैवताचा दुसरा अर्थ भागवतात आलेला आहे. गुरु हाच आमचा आत्मा आणि गुरु हेच आमचं दैवत झालं पाहिजे. गुरुला आत्मा करावा म्हणजे काय, अरे आत्मा जितका प्यारा आहे प्रिय आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्याने सांगितलंय की आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति, तेथ प्रियाची परमसीमा, तो माऊली भेटे आत्मा. ज्ञानोबाराय सांगतात ना, सगळ्यात जास्त प्रिय जगात माणसाला काय, आत्मा. आणि मग गुरुच आपला आत्मा करावेत म्हणजे आत्म्या एवढे प्रिय आपल्याला गुरु वाटावेत त्याला गुरु करणं म्हणतात. बरं का, नुसती माळ घातली दिला सोडून याला गुरु करणं म्हणत नाहीत. बरं, हे अवघड जाऊ द्या, सोपं सांगू का, माणसानं बायको करावी का बायकोचं व्हावं, सांगा मला जरा. नाही, आता वर्तमानात लोक काय करतात, बायको करतात का बायकोचेच होतात. अडचण तिथं आहे, बायको करण्यात अडचण नाही, बायकोचेच होतात इथं अडचण आहे. तसं गुरु करावेत नाही, नाही नुसते करायचे नाही, गुरूंचंच व्हायचं परमार्थात. आणि संसारात बायको करायची पण बायकोचंच व्हायचं नाही. मी नवराय म्हणून सांगतोय, येथा एखादी माता भगिनी जर बसून सांगायला लागली तर ती म्हणेल नवऱ्याचंच व्हायचं, बायकोचंच व्हायचं नाही, विषयाचंच व्हायचं नाही. या अर्थाने घ्या, मला स्त्री जातीची निंदा म्हणून हे सांगायचं नाही, पण आपल्या विषय लक्षात यावा इतकाच त्याचा माझ्या माझा उद्देश आहे ते सांगण्याच्या मागचा. पटकन कळावा एवढा उद्देश असतो त्याच्यात, ते टीका टिप्पणीत मग घ्यायचं नसतं. कुणावर टीका टिप्पणी करण्याचा हेतू नाही, कुठल्या लिंग जाती वर्ण याच्यावरून टीका टिप्पणी करणं हा प्रवचनकाराचा उद्देश नसतो नसावा. मला एवढं सांगायचं पटकन कळतं आपल्याला, हे माणसं बायकोचेच होतात तसं सद्गुरूंचंच व्हायचं, संपलं. सद्गुरू करावावर प्रवचन करायची गरजच नाही, एवढंच आहे. कल्याण स्वामींनी काय केलं, अहो समर्थांची भेट झाली, समर्थांचेच झाले, संपलं. त्याला म्हणावं सद्गुरू करावा. करावा म्हणजे असा करावा, गुरूंचंच व्हावं लागतं, त्यांना अनन्य शरण जावं लागतं, सर्वभावाने सेवा करावी लागते, तनु मनु जीवे चरणासी लागावे, तन मन धन प्राण अर्पण केले पाहिजेत, तर विशेष अनुग्रह होतो गुरूंचा, शिष्य मुक्त होतो. न करिता सद्गुरुभक्ती कदा नव्हे परमार्थ प्राप्ती. निरुक्तामध्ये मगामी जो संदर्भ दिला यास्काचार्यांचा, तिथं अजून एक वचन आलेलं आहे निरुक्तामध्ये. यास्काचार्यांनी सांगितलं, अध्यापिता ए गुरुं नाद्रियन्ते विप्रा वाचा मनसा कर्मणा वा, यथैव तेन गुरोर्भोजनीयाः तथैव तान् न भुनक्ति श्रुतं तत्. यथैव ते न गुरोर्भोजनीयाः तथैव तान् न भुनक्ति श्रुतं तत्. यास्काचार्य सांगतायत, अध्यापिता ए गुरुं, ज्या गुरूंना आम्हाला शिकवलं, विद्या दिली, ज्ञान दिलं, न अद्रियंते विप्रा ए गुरुं न अद्रियंते, त्या गुरूंना जे शिष्य अद्रियंते त्यांचा आदर करत नाहीत, त्यांचा आदर करत नाहीत. वाचा मनसा कर्मणा वा, आपल्या वाचेनं कर्मानं मनानं गुरूंचा आदर करत नाहीत, त्यांना ते न गुरोर्भोजनीया, हा ते गुरूंच्या द्वारे गुरुं त्यांना जवळ करत नाहीत. आणि तथैव तान्न भुनक्ती श्रुतं तत्, ज्ञानसुद्धा त्यांना जवळ करत नाही, असा त्या निरुक्ताच्या वाक्याचा अर्थ आहे.
मला आत्ता एवढंच सांगायचं आहे त्यातून की यास्काचार्यांनी गुरूंना काय काय करा म्हटलं, वाचा मनसा कर्मणा वा न आद्रियंते। गुरूंचा वाचा कर्म आणि मनाने जो आदर करत नाही, म्हणजे काया वाचा मनाने गुरूंचा आदर केला पाहिजे म्हणजे सद्गुरू करावा। पादसेवन भक्तीचा विचार सांगताना सद्गुरू श्री समर्थ महाराजांनी आपल्याला ही गोष्ट सांगितली की नाही, पादसेवनतेची जाणावे काया वाचा मनोभावे सद्गुरूचे पाय सेवावे सद्गती कारणे। सद्गुरूचे पाय सेवावेत, कसे सेवावेत, काया वाचा मनोभावे। म्हणून या ठिकाणी सद्गुरू करावा म्हणजे काया वाचा मनोभावे सद्गुरूंची सेवा करावी, शरण जावं, त्यांचंच व्हावं, शरीर त्यांच्याच कारणी लावावं। ज्ञानवरांच्या भाषेत बोलायचं तर गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरुमाता गुरुपिता जो गुरु सेवे परवता मार्गो नेणे जया ये भक्तीची चाड जया ये विषयीचे कोड जो हे सेवे वाचून गोड न वाणी काही तो तत्वज्ञानाचा ठावो ज्ञान तेनेची आवो हे असो तो देव ज्ञानभक्त। गुरुचर्या परिकर्म गुरुपरिचर्या नित्यकर्म जयाचे गा जो गुरु सेवा व्यसने सव्यसनो निरंतर। कितीतरी शांतिब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या भागवतातल्या 12व्या अध्यायातल्या 24व्या श्लोकावरच्या 100 ओव्यात नाथ महाराजांनी लिहिलेल्या गुरूंची भक्ती कशी करावी त्या तुमचं तुम्ही वाचून घ्या। आता एवढं सुचवतो, तेणे सद्गुरू करावा म्हणजे काय करावं, सद्गुरूंची काया वाचा मनाने सेवा करावी। ती काया वाचा मनाने सेवा कशी करायची काय करायची त्याचाही विचार पुष्कळ आहे। आत्माराम महाराजांचा आपल्या रामदासी परंपरेतले एक्के हळ्ळी नावाचं गाव आहे, याला हल्ली झहिराबाद म्हणतात, हैदराबादच्या अलीकडे। तिथले कल्याण स्वामींच्या शिष्य परंपरेतले आत्माराम महाराज ज्यांनी दासविश्रामधाम नावाचं समर्थचरित्र लिहिलं, त्या आत्माराम महाराजांचा एक क्रमसार नावाचा ग्रंथ आहे, रामदास पंथ क्रमसार। त्या रामदास पंथ क्रमसाराच्या 5व्या समासामध्ये आत्माराम महाराजांनी तनमनधन गुरूंच्या चरणी कसं लावायचं याचा विचार सांगितलेला आहे। तनु मनुधन वेची गुरु काजी तयाचे पदाबजी मुक्ती खेळे तनु वागवी जपादी नमन साधनी मनास मेळवी अखंड ध्यानी धन वेची पा सत्क्रिया कारणी प्रत्यय लाभाने अमर होयतू भावसेवा ते गुरुविणा काही आणि अध्यासू न जडावा हृदयी आत्मसेवा सद्गुरु पायी ठेविजे भाव अभेदपणे। गुरुसेवेचे 4 प्रकार तिथे आत्माराम महाराजांनी दाखवलेत, अंगसेवा स्थानसेवा भावसेवा आणि आत्मसेवा। आता हे सगळं सांगत बसायला वेळ नाही, वेळ संपला, संपून गेला। तेव्हा 4 प्रकाराने गुरूंची सेवा सांगितली, अंगसेवा म्हणजे आपलं शरीर गुरूंच्या कारणी झिजवावं, स्थानसेवा म्हणजे गुरूंच्या स्थानाची सेवा करावी, सज्जनगड गुरूंचं स्थान आहे इथं येऊन आपण सेवा करतो आहोत की नाही, भावसेवा आत्मसेवा। महाप्रभू श्री वल्लभाचार्यजींनी सुद्धा मानसी सेवा तनुजा सेवा आणि वित्तजा सेवा 3 प्रकारच्या सेवा वल्लभाचार्य महाप्रभूंनी पण सांगितली, पुष्कळ पुष्कळ विचार आहे। तेव्हा असं हे सगळं मोक्ष होण्याकरता सद्गुरूंची सेवा करणं आवश्यक आहे। सद्गुरूंची सर्व भावाने सेवा म्हणजे देणे सद्गुरू करावा आणि सद्गुरुविण मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे याचं चिंतन अजून बरंच बाकी आहे। सद्गुरुविण मोक्ष कसा मिळत नाही, मिळू कसा शकतो, पूर्वपक्षामध्ये कसा मोक्ष मिळू शकतो ह्याचे 3 विचार मांडता येतात। अरे उद्धरेत आत्मदात्मानं भगवान बोलतात ना, आपण आपला उद्धार करा, मग गुरूंची भानगड आणली कुठून तुम्ही? दुसरं असं आहे, ग्रंथ हेच गुरु माना, काय ग्रंथ हेच गुरु आहेत की नाही सांगा मला, मग ग्रंथ हेच जर गुरु आहेत तर पुन्हा गुरु करायची गरज काय? तिसरं, ईश्वरोपासनेने आम्हाला मोक्ष मिळणार नाही का? असे त्याच्यात विकल्प आपल्याला दाखवता येतात, त्या विकल्पांचं निरसन करावं लागतं, म्हणजे विकल्प पूर्व पक्षात घ्यायचे, सिद्धांत पक्षात त्याचं निरसन करायचं आणि मग ते सद्गुरुविण मोक्ष पावावं हे कल्पांती न घडे हा निश्चय होईल। पण आता ते सगळं करायला आपल्याजवळ पर्याप्त वेळ नाही, त्याच्यामुळे मी बाकीचं बोलत नाही, त्याचा फक्त मी संकेत केला की असं असं आहे। आणि मोक्ष मिळवावा पावावा हे जे शब्द आहेत की नाही, प्राप्ताची प्राप्ती अर्थानेच घ्यायचे, कारण मोक्ष हा उत्पाद्य नाही, विकार्य नाही, संस्कार्य नाही आणि तो प्राप्यही नाही। प्राप्य उत्पाद्य संस्कार्य विकार्य आणि विनश्य असा एक 5वा प्रकार कुठं कुठं दाखवला आहे, असा काहीच नाही। विनश्य हे बौद्ध मतात आहे, तर हे 5 प्रकार आणि मोक्षाचं नाही, मोक्ष असा पदार्थ नाही, हे भामतीतलं वगैरे चिंतन आहे। तर असो,
तर मोक्ष मिळवायचा म्हणजे काय आहे का ही नाही, प्राप्ताची प्राप्ती आहे, तेव्हा ते आपल्याला सद्गुरूच करून देतात. याच्याकरता असो जया समोक्ष व्हावा तेणे सद्गुरू करावा. सद्गुरू वीण मोक्ष पावावा हे कल्पंती न घडे. आपल्या सद्गुरूंच्याच समोर, सद्गुरूशी समर्थांच्या समोर त्यांच्याच शब्दांचं काही चिंतन आपल्याला दोन दिवस करता आलं, त्यांच्याच कृपेने करता आलं. मूकं करोति वाचालम आहे की नाही, पंगुल्लंघयते गिरीम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. मूकं करोति वाचालमचा अर्थ काय, मुक्याला वाचाळ करतो. मला सांगा, मुक असणं हा दोष आहे, तसं वाचाळ असणं हा सुद्धा काय आहे? मग दोषातून दोषात जर मिळत असेल तर एक दोष गेला आणि दुसरा आला तर ती कृपा आहे का? मुकं करोति वाचालमचा अर्थ मुक्याला वाचाळ करतो असा नाही, वाचालम शब्द सोडवताना वाचा अलंकरोती असा सोडवायचा. मुकस्य वाचा अलंकरोती, मुक्याला अलंकृत वाणी देतात, नुसती वाणी देत नाहीत, मुक्याला नुसती वाचा देतात. हे सद्गुरूंचं वैभव नाही. परमानंद माधवम हे आहे ना, ते माधव म्हणजे विष्णू माधव नव्हे, विष्णूला माधव म्हणलं नाही, ते श्रीधराचार्यांच्या गुरूंचं नाव आहे. परमानंद माधवम, माधव त्यांच्या गुरूंचं नाव होतं आणि त्यांना उद्देशून हा श्लोक आहे परमानंद माधवम. आपण ते देवाकडे लावतो हा भाग वेगळा आहे, परंतु गुरूंची कृपासुद्धा याच्यात सांगितलेली आहे की मूकस्य वाचा अलंकरोती. अरे समर्थाने अनुग्रह केला तर ते काय अलंकृत वाणी, कृपाया केली संतजनी माझी अलंकारिणी वाणी, तुकाराम महाराज म्हणतात. तर संत कृवाणीला अलंकृत करतात, त्यामुळे ग्रंथनो हे वैभव कृपेचे तिय ज्ञानोबाराय म्हणतात. तर ते आपल्याला बोलतं करविता बोलतं करवत असतात. ज्ञानोबाराने रेडा बोलवला, सद्गुरुशी समर्थांनीसुद्धा आपल्याला माहीत नसेल, एका वाक्यात सांगतो हरिविजय रामविजय शिवलीलामृत हे ग्रंथ माहिती आहेत ना तुम्हाला. या ग्रंथाचे कर्ते श्रीधरस्वामी नाझरेकर यांना सद्गुरुशी समर्थांनीच अलंकृत वाणी दिलेली आहे. समर्थांच्या कृपेने त्या समर्थांनी त्यांच्या जिव्हेवर श्रीकार लिहिला म्हणून श्रीधर नाव त्यांना प्राप्त झालं. त्यांना आधी काही येत नव्हतं, समर्थांच्या कृपेने ते बोलते झाले. तर त्या असं सद्गुर समर्थांचं कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम समर्थोही ईश्वर हा समर्थ त्यांनाच म्हणतात की जे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य संपन्न असतात, त्यामुळे ते काहीही करू शकतात. मला ना एखाद्या दगडाला जरी इथं बसवलं तरी ते दगडालाही बोलतं करू शकतात, त्यांचंच तर नाव समर्थ आहे. मग आता दगडापेक्षा मी काही हलका आहे का हो, त्याच्यामुळे जे काही बोललो मी यात आपल्याला जे काही भावलं चांगलं वाटलं असेल तर ते सद्गुरुशी समर्थांच्या कृपेचं फल आहे. शब्द त्यांचेच आहेत, त्याच्या त्यांच्याच इतर ओव्यांच्या आणि त्यांच्या शिष्यांच्या वाङ्मयाच्या आधाराने त्याची उकल करण्याचा आपण प्रयत्न केला, ही त्यांच्याच कृपेचं वैभव आहे. त्याच्यात आपलं असं म्हणावं असं काहीच नाही. त्याच्यामुळे भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, हे सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वचे काय मनुष्याचे, पुन्हा म्हणजे त्यांच्याच ओव्याचा आधार घ्यावा लागतो. त्यांच्या ओव्याचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला पुढं जाताच येत नाही, हेच खरं आहे. आणि मला तर असं वाटतं की जन्मभर आपल्याला हेच असंच असावं, त्यांच्या ओवीचा आधार घेतल्याशिवाय बोलायला येऊच नाही, नव्हे त्या वाङ्मयाशिवाय दुसरं बोलायला येऊच नाही. ते वाङ्मय आम्हाला चांगल्या रीतीने बोलता यावं, त्याकरता ते वाङ्मय कळावं, आणि ते कळण्याकरता साधुसंतांची समर्थांची कृपा आमच्यावरती व्हावी, एवढीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. तेव्हा आपण सर्वांनी अत्यंत शांतपणाने दत्तचित्त होऊन गेली दोन्ही दिवस आज सहित हे प्रवचन श्रवण केलं, त्याबद्दल सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला मानसिकरित्या प्रणिपात समर्पित करतो. वाणीबुद्धीच्या दोषानं काही न्यूनाधिक्य झालं असेल तर भगवत भावनेने सर्वांची क्षमायाचनाही करतो. माझे सुहृद आमच्या शिवशेजारी आहेत गावाच्या, नाही नाही जोड नाव आहे तेर ढोकी असंच येतं, तर आमच्या ढोकीचे तेरच्या जवळ. बरं आम्ही जावई आहेत बरं का तुमचे, लक्षात ठेवा. मी राघवेंद्र बुवांचा जावई माणूस आहे, कसा ते पण सांगतो. आमच्या तेरला संत गोरा कुंभार म्हणून वारकरी संप्रदायातले मोठे संत झाले गोरोबा काका, आणि गोरोबा काकांचे एक नाही दोन लग्न झाले होते आणि दोन्ही लग्न ढोकीतलेच आहेत, म्हणजे मुली ढोकीतल्याच होत्या, बहिणीच होत्या. गोरोबा काकांची सासूरवाडी तेर आहे, ढोकी आहे, आणि मी काकांच्या गावचा आहे, गोरोबा काकांच्या गावचा आहे. तेव्हा काकांच्या गावचा आहे अहो नाही, मी काकांचाच आहे पण काकांचं गाढव आहे. गोरा कुंभार आहेत ते, कुंभाराकडं गाढव लागतं की नाही, असं गोरोबा काकांचं कुंभाराचं गाढव आहे. मी गाढव मनुष्य आहे पण गाढव आहे पण गोरोबा काकांचं आहे. तुझे द्वारीचा कुत्रा नको मोकलू दातारा,
तेव्हा महात्म्यांच्या दारातला कुत्रा होणं गाढव होणं हा सुद्धा गौरवच असतो. तेव्हा काकांच्या गावातला मी आहे आणि काकांची सासूरवाडी ढोकीतली, म्हणजे मग आता जावयाच्या गावातला मनुष्य म्हणजे जावईत झाला की नाही, मग राघवेंद्रबा ढोकीचे आहेत आणि मी तेरचा आहे, तर मी त्यांचा जावई आहे, त्याच्यामुळे जावयाचा मान सन्मान करायकरता ते येऊन बसलेत. तेव्हा राघवेंद्रबांच्याजवळ उत्तम सगळी कला आहे, आपण त्याचा आस्वाद कालही रात्री घेतला, त्याच्यातलं काही माझ्याकडे त्यातलं काहीच नाही, पण त्यांनी मोठ्या मनानं श्रवण केलं, त्यांच्याही प्रति कृतज्ञतेचा विशेष भाव प्रकट करतो. दुसरी गोष्ट, आपल्या इथले वेदपाठशाळेचे गुरुजी वेदमूर्ती परमादरणीय सचिन गुरुजी, त्यांचे सहकारी, या सगळ्यांनी विशेष परिश्रम या कार्यक्रमाच्या आयोजनाकरता घेतले आणि मला इथे बोलण्याची संधी दिली, त्यांचाही ऋणनिर्देश केला पाहिजे, नाहीतर मी कृतज्ञ ठरेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, श्री रामदास स्वामी संस्थान, जी आपली मातृसंस्था आहे, ज्यांच्या माध्यमातून हा उपक्रम इथे सगळा राबवला जात आहे, त्या संस्थेच्याही प्रती मी कृतज्ञ आहे. सगळेच स्वामी लोक, अध्यक्ष आणि अधिकारी स्वामी आणि सर्वच स्वामींच्या प्रती अत्यंत कृतज्ञतेने मी नतमस्तक होतो आणि पुनश्च एकदा आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या चरणी विनम्र होऊन झालेली प्रवचन सत्र सेवा परब्रह्म परमात्मा भगवान श्री पांडुरंगराय अस्मत्कुलस्वामी भगवान श्री लक्ष्मी नृसिंहदेव आणि सकल साधुसंतांच्या चरणी सद्गुरु श्रीराम समर्थांच्या चरणी गुरुपरंपरेच्या चरणी सादर सप्रेम समर्पित करून या ठिकाणी या प्रवचन सत्राला विराम देत आहोत. श्रीकृष्णार्पणमस्तु. सीताकांतस्मरण जय जय राम. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज.